हा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो संभाळ उत्तरी वाढले अंतरे प्रेम सुख आता माझ्या भावा अंतराय नको देवा आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो प्रस्तुत प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी होणार आपला हा अखंड हरिनाम सप्ताह या सप्ताहातील असणारी ही सातव्या क्रमांकाची म्हणजे जागराची मागणीची असणारी भगवंताची कीर्तन रूपे सेवा ही अकारण करुणा वरून आले भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेने त्याच्या दयेने या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून हरिभक्तीपरायण हनुमंत महाराज भागवत आहेत त्यांच्या संपर्कातून आमच्या वाटेला आलेले आहेत. सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकोबरांचा आहे. तुकोबरा अभंगाच्या माध्यमातून भगवंताशी संवाद साधत आहेत, देवाबरोबर बोलत आहेत. काय बोलत आहेत? देवा माझ्या अंतकरणात एक विशेष असणारा भाव प्रगट झालेला आहे जो अतिशय दुर्मिळ आहे, दुर्लभ आहे, जो सहजासहजी सर्वांना प्राप्त होत नाही. एरवी प्रत्येक मनुष्य कोणत्या तरी भावावर आरूढ आहे. इथं बसलेली जेवढी मंडळी आहेत ना, तो प्रत्येक माणूस वेगवेगळ्या भावनेनं जगतोय. त्याच्या अंतकरणात प्रत्येकाचा स्वतंत्र भाव आहे, पण माझ्या अंतकरणात जो भाव प्रगट झालेला आहे तो काही विशेष आहे. तो सामान्य नाही, अप्रतिम असणारा भाव अंतकरणात प्रगट झालेला आहे. आणि जो भाव माझ्या अंतकरणात प्रगट झालेला आहे, मला असं वाटतं की हा असाच टिकून राहावा, याच्यात आता अंतर पडू नये. म्हणून कोण हा भाव माझा टिकून ठेवेल, कोण मला या स्थितीवर आरूढ ठेवेल, तुझ्याशिवाय दुसरा कोण आहे? म्हणून देवाबरोबर संवाद करून देवाला सांगतायत, आता माझ्या भावा अंतराय नको देवा, अंतर देऊ नकोस. देवानं विचारलं, असा भाव जर तुमच्या अंतकरणात टिकून राहिले तर काय कराल? म्हणे काय नाही, आले वागाते करीतो तुझे नाम उच्चारितो. माझ्या भागानं म्हणजे कपाळानं, माझ्या कर्मानं, माझ्या संचितानं मला जे प्राप्त झालेलं आहे ते मी करीत राहील. माझ्या वाटेला आलेलं जे कर्म आहे ते मी सदैव करीत राहील. आणि ते कर्म करता करता तुझी आठवण करीन. कशी आठवण कराल? तुझे नाम उच्चारित, तुझे नाम त्यांनी अखंड उच्चारित राहीन, मी तुझ्या आठवणीत राहीन. महत्वाची गोष्ट. म्हणून त्यांनी हेच मला अपेक्षित आहे, याच्यापेक्षा वेगळं नाही. चिंतनाची जोडी हाच लाभ घडोघडी, दुसरं काही नकोय. तुम्ही बैसूनही अंतरी मज जागवण निर्धारित, मला तुझं चिंतन घडावं, तुझं स्मरण घडावं, तुझं प्रेम माझ्या अंतकरणात टिकून राहावं. म्हणून त्यांनी जे माझ्या वाटेला आलेलं कर्म आहे ते करीत राहीन. आले भागात ते करीतो तुझे नाम उच्चारित, अखंड तुझं नाम उच्चारित राहील. म्हणून तुझ्या या नामचिंतनाच्या ठिकाणी, माझ्या अंतकरणात प्रगट झालेल्या भावाच्या ठिकाणी माझं मन असं दृढ बांधून ठेव. दृढ माझे मन येथे राखावे बांध, या ठिकाणी माझ्या या भावनेच्या ठिकाणी माझं मन दृढ बांधून ठेव. आणि आता जी मला तुझ्या प्रेमाची वाट सापडलेली आहे ना देवा, त्या वाटेमध्ये मात्र कोणत्या प्रकारची फाटे फुटू देऊ नकोस. जी मिळालेली वाट आहे त्या वाटेने मला असं सरळ त्यांनी चालू दे जी तुझ्यापर्यंत येऊन पोहोचते. दुसरं मला काही नको आहे, दुसरी कशाची अपेक्षा नाही. पण अखंड तुझं चिंतन, अखंड तुझं स्मरण, तुझ्यावर प्रेम करतोय, दिव्य असणारा प्रेम भाव माझ्या अंतकरणात प्रगट झालेला आहे, तो असाच टिकून राहिला पाहिजे. पण ही वाट आहे ना, याच्यात कधी अंतर पडतं का? म्हणे तू का म्हणे वाटे नको फुटू देऊ फाटे. कारण एखादी वाट सापडते महाराज माणसाला परमार्थाची, असे फाटे फुटतात. कुठून जावं, कोणत्या मार्गे जावं, काय करावं, उद्विग्नता निर्माण होण्याची दाट शक्यता असते. म्हणून भगवंतानं जर कृपा केली तर वृत्ती स्थिर राहू शकते. हा महत्वाचा विचार. खरं सांगूचा संसार, संसार म्हणजे काय? वृत्ती म्हणजे संसार, वृत्ती हाच संसार आहे. आणि परमार्थ, परमार्थ म्हणजे काय? वृत्ती म्हणजेच परमार्थ. तुम्हाला संसार म्हणजे वृत्ती, संसार म्हणजे परमार्थ, वृत्ती लावता कुठे हे जास्त महत्वाचं आहे. कारण वृत्तीचे आकार धारण करते. संसाराचं चिंतन करता करता वृत्तीच संसारासारखी होती, मन संसारासारखं होतं. महाराज म्हणतात, ज्याचे जया ध्यान त्याची होय त्याचे मन, मनोने अवघे सारा पांडुरंग दृढ धरा. म्हणून बाकीचं सगळं कपाळ बाजूला करा आणि पांडुरंग दृढ धरा. का? ज्याचे जया ध्यान, जो ज्याचं ध्यान करतो वृत्तीनं, त्याची होय त्याचे मन. मन म्हणजे वृत्ती, मन तसंच त्याने होत राहत. म्हणून वृत्तीनं जर संसाराचं चिंतन केलं तर वृत्ती संसाराच्या आकाराची होते. ती माणसं संसार सोडून दुसरं काही बोलत नाहीत. महाराज महत्वाचा विचार,
मग त्याच वृत्तीने जर भगवंताचं चिंतन करायला सुरुवात केली, मनानं जर त्यांनी संसाराचं चिंतन केलं तर मन संसारासारखं होतं, पण याच मनानं जर भगवंताचं चिंतन केलं तर मनच राम होतं. हे मन हे राम झाले, मन हे राम झाले. मनच राम होत असत. मन म्हणजे वृत्ती, पण परमार्थ जर कशानं करायचा असेल तर मनानं करावं लागेल. फार कठीण आहे म्हणजे मन. पुढे आपण विस्तार जर करता आला तर नक्की पाहणार आहोत. अर्जुनानं देवाला प्रश्नच विचारला होता, देवा अरे चंचल हे मन कृष्ण प्रमाथित बलवद्दृढम तस्य हम निग्रहम म्हणणे वायुरी वसु दुष्करम. म्हणजे त्याने वायूला सुद्धा एका वेळेला बांधता येईल पण मन बांधता येत नाही, काय करू. मग देवानं त्याला सल्ला दिला, तू असं कर मन मना भो मत भक्तो मध्याज माम नमस्कुरु मामे वैशिष्य सत्यंते प्रतिजाने प्रियोसि मे तू मन हे मीची करी माझे या भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मज एका ते मनानं माझा भक्त हो. मनानं जर भक्ती करायला सुरुवात केली मनरूपी वृत्तीनं तर मनच देव होतं, महत्वाची गोष्ट आहे. याच मनानं जर संसाराचं चिंतन केलं तर ते मन संसाराच्या आकाराचं होतं आणि अधोगतीला घेऊन जात. म्हणून गती अधोगती मनाची हे युक्ती मन लावा एकांती साधू संगे. म्हणून त्यांनी काय काय प्रमाण आहे ते कारण बंध मन यो मनुष्यानाम कारणम बंध मोक्ष यो. मनच मनुष्याला बंध मोक्षाला कारणीभूत आहे, मन ही वृत्ती आहे. ही वृत्ती त्यांनी महाराज एका जागेवर स्थिर झाली पाहिजे, एका जागेवर स्थिर बांधून राहिली पाहिजे, एका निश्चयावर आली पाहिजे. तिला कोणत्याच प्रकारची वाटे फुटता कामा नये. मग त्याला जर वाटा फुटल्या तर मग मात्र त्यांनी निश्चय त्यांनी असणारं जे स्थान आहे, निश्चित असणारं गंतव्य स्थान आहे ते दूर राहील. आणि दुसरं त्यांनी डोळ्यासमोर उभा राहिले. महाराज म्हणतात नाही त्याची घेता श्री होईल दुरी निजपंत जे नाही त्याच डोक्यावर घेऊन नाचायची वेळ येईल. म्हणून दुसरं डोक्यावर त्यांनी घेऊन नाचायची वेळ येऊ नये. म्हणून तू काय म्हणे वाटे नको फुटू देऊ फाटे, माझ्या वाट्याला आता त्यांनी फाटा फुटू देऊ नकोस. म्हणजे मग मी अखंड तो भाव त्यांनी भोगीत राहीन हे तुकोबऱ्यांचं म्हणणं भगवंताच्या समोर आहे. महाराज गोड म्हणणं आहे, आपलं सुद्धा म्हणणं तसं असलं पाहिजे, पण आपण त्या भावावर गेलं पाहिजे. नाही तर आहे त्या भावाला जर त्यांनी म्हणाल आता माझ्या भावा अंतराय नको, आपण जर गुळ शेंगदाण्यातच अडकलो असलो आणि त्याच भावात जर असलो तर देव सुद्धा म्हणेल तुला याच भावात राहायचं आहे. पण तो नाही, जो तुकोबऱ्यांना अपेक्षित आहे तो भाव पाहायला पाहिजे, महत्वाची गोष्ट आहे. मला वाटतं दरवर्षी इथं म्हणजे जागराचंच कीर्तन असतं आणि मागणीचा अभंग मला आठवतो. मला अभंग आठवतो मागणीचा. मला वाटतं प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरु वायसे करी गा पांडुरंगा शुद्ध रंग वावी रंगा असा अभंग होता. त्याच्या आधीचा पण अभंग आठवतोय. म्हणजे तुका म्हणे नाही मिळो येत शिळा रंगाशी सकळा स्फटिकाची त्याची उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार काहीच संसार तुम्हाला नाही आयसे मज करून ठेवा नारायण समूळ वासना नुरवणे असा अभंग होता. म्हणजे भगवंताबरोबर संवाद करून त्यांनी मला दिव्य असणारी स्थिती माझ्या जीवनात टिकून राहावी हेच मागणं त्यांनी मागितलं. आजच्या अभंगात तसंच आहे, मला भाव अंतकरणात टिकून ठेवायचं आहे आणि त्याच्याकरिता मागणी मागतात की तू मला या मुद्द्यावर टिकून ठेव असं तुकोबऱ्यांचं म्हणणं भगवंताच्या समोर आहे असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. विठोबा Bhagavan 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 Bhagavan
आता माझ्या भावा अंतरायन कुदेवा आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो प्रस्तुत. बरेच वर्षांपासून, किती वर्ष झाले आता या सप्ताहाला? 33 वर्ष झाली, 3/3. एवढे वर्षापासून त्यांनी अविरतपणे हा सप्ताह सुरू आहे. नानांच्या कृपा छत्राखाली, नानांच्या कृपा प्रसादानं, त्यांच्या आशीर्वादानं सुरू झालेला हा आपला सप्ताह. इवले स्वरूपला वेले द्वारे, त्याचा वेलू गेला गगनावरी. या नियमानुसार त्यांनी आता हा वेल हळूहळू वाढायला लागलाय. अर्ध्यात अर्ध्यापर्यंत आलाय वाढत. आता अजून त्यांनी वाढेल, आता केव्हा वाढेल माहित नाही. 2-3 वर्षापासून वाढतोय, पण वाढेल माणूस. भगवंताची कृपा त्यांनी होईल. म्हणजे तुमचे मंडप त्यांनी उडून जात होते, त्याच्यापेक्षा तरी बरं आहे. म्हणून का बरं पाऊस येत होतो, आधीच येऊन गेला मला तो सप्ताहात आला होता वाटतं आपल्या. हा आलाच होता तरी सुद्धा, म्हणजे हा त्याचाच कालावधी ठरलेला आहे. पण तरी सुद्धा त्याच्यावर मात करण्याकरिता हा अट्टहास आहे. एक दिवशी त्यांनी सभा मंडप चांगल्यापैकी पूर्ण होऊन आपल्या सर्वांना त्याच्यात आनंद अशा. म्हणून नानांची कृपा आहे, त्यांचे शब्द आहेत, त्यांचा आशीर्वाद आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी गणपती बाप्पा सर्व काही करण्याकरिता समर्थ आहेत. एकाएकी जर देव प्रसन्न झाला तर त्याची किंमत लोकांना कळेल कशी? महत्वाचा विचार आहे. म्हणजे सूर्यनारायण नाही का, 5 देव आहेत आपले, देवपांच आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी भगवान गणपती बाप्पा, त्याच्यानंतर भगवान शंकर, त्याच्यानंतर विष्णू, त्याच्यानंतर देवीन, त्याच्यानंतर सूर्यनारायण, ही 5वी देवता आहे, देवपांच आहेत. सूर्य देव आहे, रोज गौतम रोज मावळतो. किती लोक नमस्कार करतात? बोटावर मोजण्यासारखे लोक तुळशीला पाणी घालून त्याला नमस्कार करत असतील. नाही तर तो नारायण आहे, त्याला कोण विचारतो? जो लोकल होतो ना त्याला कोणी विचारित नाही. तो देवच आहे पण लोकल झाला मारत उगवतो, त्याला शिव्या देतात लोक फारत आपल्यावर. खरंच तुला काय वाटतं की नाही, किती जाळतो का काय? आता अशी अवस्था होती. महत्वाची गोष्ट आहे, म्हणजे देव आहे पण लोकल झाला. तसे देवाने जर कृपा सहज केली तर लोकांना लोकल होऊन जाईल ना मारत. देव पण हाडे झाडे घेतले पाहिजे, तर देवाचे देव पण टिकून राहील. महत्वाची गोष्ट आहे. असं आपले घेत असेल हाडे झाडे, म्हणून तो कधीतरी प्रसन्न होईल. आणि तो प्रसन्न होऊन त्यांनी आपल्या सर्वांच्या मनासारखं या ठिकाणी घडेल. असो म्हणून त्यांनी सुंदर सप्ताह त्यांनी सुरू आहे. 7 दिवसापर्यंत आपण त्यांनी सेवा श्रवण करतो आहोत. आज कालेच ते आज जागराचं असणारं त्यांनी कीर्तन आहे. या जागराच्या कीर्तनामध्ये देवाबरोबर संवाद करून काहीतरी मागायचं असतं. खरं तर मागू नाही बरं देवाबरोबर काहीच नाही. का बरं मागू नये? आपण जर त्याचे भक्त आहोत, तो जर समर्थ आहे, त्याला जर सगळं काय कळतं, मागायची काय गरज आहे? मला म्हणे सुदाम ब्राह्मण होता आणि तो फार तगणी दारिद्र्य पिढीला नाही विसरला पांडुरंगा. आणि फार तगणी कष्ट झाले जीवनामध्ये, राजाने दौंडी पिटली, याला काही द्यायचं नाही, घरात काही खायला नाही. मग त्याची बायको म्हटली, ती म्हटली अहो तुम्ही त्यांनी त्या राजाकरता सगळं त्यांनी सोडून राजाचा अपमान करून आले, भगवंताकरिता त्यांनी सर्वस्व सोडून दिलं. मग कधीतरी भगवंताकडे तरी जाणं तुमचं काय सांगण्याकरता जा म्हटल्यानंतर त्यांनी महाराज सुदामजीने एकच उत्तर दिलं. ते म्हणले मी जाणार नाही. म्हणे का? मागण्याकरिता भक्त झालो नाही. त्याला मागण्याकरिता मी भक्त झालो नाही. आणि त्यानं फार गोड उत्तर दिलं बायकोला. सांगितलं हे बघ, मागावं त्याला लागतं ज्याला काही कळत नाही. मताचा विचार आहे, मागावं त्याला लागतं ज्याला काही कळत नाही. आणि त्याला तर सगळं कळतं, त्याला काय कळत नाही? आता मी उपाशी आहे, माझे पोर उपाशी आहे, हे त्याला कळत नाही का? कळतं. मग त्याला कळत असून जर मी उपाशी आहे तर याचा अर्थ त्यालाच वाटतं मी उपाशी राहतो. त्याच्यामुळे त्याला मागायचं काही काम नाही. नाही लक्षात आलं का तुमच्या? कळण्यासारखं बोलतोय, सोपं आहे म्हणायचं. त्याला माहिती आहे की नाही मी उपाशी आहे म्हणून? त्याला माहिती आहे मी उपाशी आहे, तरी पण मी उपाशी आहे. म्हणजे याचा अर्थ त्याला वाटतं मी उपाशी राहावं. त्याला जर वाटत असेल तर मी कशाला मागत बसू? सरळ सरळ मुद्दा येत नाही. तसं मागणं त्यांनी महाराज अनुचित आहे. हे वडिलांचरित जाणत असो, काही मागणे हे आम्हा अनुचित. वडिलांचरित जाणत असो पण काय मागितलं पाहिजे हे पण कळलं पाहिजे. मागू नये इथपर्यंत ठीक आहे. काय मागू नये? संसार मागू नये, जेणेकरून देवात आणि आपल्यात अंतर पडेल ते मागू नये. जेणेकरून संसार बंधन आपल्याला त्यांनी अशा पद्धतीने जखडेल ते मागू नये. जेणेकरून आपण पाशात अडकून पडू ते मागू नये. नाही तर कधी पाश आपल्याला जखडून टाकेल सांगता येत नाही. बरेच पाश असतात, अहम पाश, पुत्र पाश, दारा पाश, स्वजन पाश, गृह पाश, आशा पाश, हे सगळे पाश आहेत. हे 7 पाश आहेत. हे पाश त्यांनी जीवाला बांधून टाकतात. ते दिसत नाहीत, ते काय साखळदंडासारखे दिसतात थोडेच. ते काय दावे थोडेच असतात की आपल्याला दिसायला. दिसत नाहीत, फार सूक्ष्म असतात. आणि त्या सूक्ष्म पाशांमध्ये आपण त्यांनी बांधले जातो. कोण बांधला नाही विचारा ना मला. कोण? संसारिक लोक तर बांधलेले आहेच आहेत, पारमार्थिक सुद्धा बांधलेले आहेत.
परमार्थात सुद्धा ऐकणारे बांधलेले आहेत, सांगणारे सुद्धा बांधलेले आहेत. सरळ सरळ मुद्दा आहे. महाराज समोर बसलेले आहेत, मला जास्त आठ असं काही बोलायचं नाही, मला सवय लागली महाराज असं बोलायची. खरं सांगतो मी असं काही टार्गेट करून कोणाला उद्देश करून असं काही बोलत नाही, मला सवय लागली ती अशीच बोलायचं. मी चाठळ माणूस आहे, चाठळ करतो का तुम्हाला, ज्याला आचपेच नसतो बोलण्याचा असा असा माणूस आहे. मग बोलतो मग मी त्या धुंदीमध्ये, पण तरी कधीतरी शुद्धवर येतो. मग विचार करतो उगच असं त्याने बोललो. काल कीर्तनाला मी गेलो होतो तिकडं, तुम्ही नाना होते माझ्या बरोबर, म्हणजे माऊली मंदिर कोळगाव जवळ, आणि तिथं श्रेष्ठ महापुरुष येऊन बसले होते, म्हणजे सत्पुरुष होते महाराज पाटील काका, त्यांना म्हणजे ते आनंद आश्रम स्वामींच्या बरोबर त्यांनी राहत होते, ते समोर येऊन बसले होते, महाराजांना माहीत असतील. आणि ते पांडुरंग महाराज क्षीरसागर समोर बसले होते, आणि त्यांच्याकरताच हा भंग त्यांनी निवडून घेतला होता की ब्रह्मरस गोडी तयासी भावली वासना नेमाली समोर जायची असा हा भंग होता. आणि त्यांच्या समोर वात्रट सारखा बोलत होतो एवढ्या मोठ्या महात्म्यांच्या समोर. नंतर त्यांनी वाईट वाटलं यांच्या समोर काय बोलतोय, पण त्यांचं मन मोठं म्हणायचं, त्यांनी मला सांभाळून घेतलं. तसं त्याने आता मला सवय लागली. मग काय सवय लागली, मी खरं खरंच बोलतोय, तसं काय काय खरं बोलतोय. ऐकणारे लोक पाशात अडकले त्याच्यात नवल नाही महाराज, सांगणारे लोक सुद्धा पाशात अडकले. मी जरी तुमच्या समोर सांगतोय ना की अहम पाश आहे, पुत्र पाश आहे, दारा पाश आहे, स्वजन पाश आहे, ग्रह पाश आहे, आशा पाश आहे, हे पाश आहेत, हे जरी मी तुमच्या समोर सांगतोय आणि याच्यातून आपण बाजूला गेलं पाहिजे, याच्यातून आपण सुटलं पाहिजे, पण हे जरी सांगतो तरी पण त्यांनी सांगणाऱ्याच्या पोटात आहेत ना, माझ्या पोटात पाश आहेत, फक्त सोडण्याकरता प्रयत्न मात्र करतो एवढं खरं आहे, याच्यातून बाजूला होण्याकरता प्रयत्न करतो इथपर्यंत खरं आहे. म्हणून भगवंताकडे मागायचं काय, जर संसार मागाल तर पाशात अडकून पडाल, आणि ते समजत नाहीत महाराज ते पाश कधी आक्रमण करतात, ते भुरळ पडते भुरळ, आणि ती भुरळ पडली की माणूस त्याच्यातून बाहेर पडू शकत नाही, महत्वाची गोष्ट आहे. उगा एखाद्यानं त्याने हवा भरून भरून परमार्थावर आरूढ करावा आणि चल वारीला म्हणा, आणि मग तो वारीला जाण्याकरता निघालाच महाराज. त्याने परशी घेतली, पताक घेतली, दोन हातात दोन पिशव्या घेतल्या वारीला जाण्याकरता, आणि घराच्या बाहेर त्यांनी प्रवेश केला. आणि वाट लावण्याकरता येतात की नाही, त्याची ती उर्मिला आली वाट लावायला, अलक्ष म्हणाय चालला होता रामा बरोबर. असे दोन हात त्यांनी असे चौकटीला लावले तिनं, आणि फक्त एकच शब्द म्हणले, चालले वय, एवढंच म्हणले. हातातल्या पिशव्या गळून पडल्या, कधी पडल्या कळालंच नाही, याला म्हणायचं पाश. तुमच्या लक्षात येईल, वाटतं परमार्थ करावा, वाटतं देवधर्म करावं, वाटतं त्यांनी सगळं करावं, पण असे पाश आहेत मला दिसत नाहीत पण जखडतात, दिसत नाहीत पण बांधतात. म्हणून संसाराच्या पाशात अडकून पडण्यापेक्षा संसारातून मुक्त झालं पाहिजे याचा विचार केला पाहिजे, आणि मागायचंच असेल देवाजवळ तर विचारपूर्वक तेच मागितलं पाहिजे, जेणेकरून संसार पाशातून बाजूला निघत आहे. म्हणून त्याने असं मागणं त्यांनी मागावं, जेणेकरून भगवंताच्या चरणाजवळ दृढ होता येईल आणि संसार अंतकरणातून गळून पडेल, अशी त्यांनी भावना अंतकरणात असावी. म्हणून साधू संतांनी भगवंताच्या समोर मागायचं ठरवलं. म्हणून संसार मागायचा नाही, काही मागणी आम्हाची हे म्हणत असताना संसार मागायचा नाही, पण काय मागायचं, भगवंताचं प्रेम मागायचं. नाथ महाराजांनी छाती ठोकपणे प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान असं मागितलं. कितीतरी प्रमाणे मला तुमच्या समोर असे सांगता येतील, भगवंताच्या दर्शनाकरिता त्याने अट्टहास केलं, त्याचं दर्शन मागितलं. ते म्हणले माझ्या इंद्रिय असे लागले भांडण, म्हणून तिला कान रसना झाली, करीती तळमळ हस्तपाद भाळ नेत्राशे दुकाळ पडेला थोर. आणि हे म्हणता म्हणता माझी पण भावना अशीच आहे, तुकोबाराय त्यांनी भगवंताच्या समोर म्हणतात, मी मागितलं त्याचं दर्शन मागितलं, आणि हे त्यांनी आनंद देणार आहे, हे प्रेम देणार आहे, म्हणून ते मागितलं पाहिजे. म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांच्या अंतकरणामध्ये एक विशेष असणारा भाव प्रगट झालेला आहे. काय भाव प्रगट झाला असेल, एरवी सामान्य मनुष्य त्याने संसारातल्या भावावर आलेला असतो कायमस्वरूपी, काय तो स्वतःला अमुक समजित असतो, तो अमुक समजतो, आणि ते समजून त्याच्या भोवतीत त्याचे सगळे व्यवहार त्याने चालू असतात. तो स्वतःला आमच्या जातीचा समजतो, पंथाचा समजतो, धर्माचा समजतो, आणि त्या व्यक्तिमत्वाला त्यानं तयार केलेलं आहे, स्वतःचं अस्तित्व त्यानं तयार केलेलं आहे, आणि ते तयार करून तो त्याच्या भोवतीच त्याने फिरत राहतो. आणि त्याच्या डोळ्यासमोर काही टार्गेट असतं, काहींच्या डोळ्यापुढे शिक्षण हे टार्गेट असतं, बस शिक्षणच करायचं नाही, बाकी काय नाही. काहींच्या डोळ्यासमोर चांगली नोकरी टार्गेट असतं, बस नोकरीच करायचं, दुसरं काय करायचं. काहींच्या डोळ्यासमोर त्यांनी धन प्राप्त करून घेणे टार्गेट असतं, त्याच्याशिवाय दुसरं काही बोलायचं नाही. काहींच्या डोळ्यासमोर त्यांनी मला पद प्रतिष्ठा मिळवण्याचं टार्गेट असतं की बस मला हे पद मिळवायचंच, आणि त्याच्याकरिता अट्टहास करायचं. तो त्या भावनेवर आरूढ आहे, तो त्या भावनेवर आरूढ आहे, त्यालाच खतपाणी घालतोय, त्यालाच खतपाणी घालतो, तो त्याच्यातच राहतोय. मग आपल्या अंतकरणामध्ये भगवंताला प्राप्त करून घेण्याची भावना निर्माण झाली पाहिजे.
ती जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने मनुष्य भगवंतापर्यंत जात नाही महाराज. परमार्थ करणं वेगळं आणि भगवंताच्या प्राप्तीची भावना अंतकरणात निर्माण होणं वेगळं. लोक परमार्थाला काही नाव देतात, त्या लोकांचा परमार्थ एका चौकटीपुरता मर्यादित आहे. मग काही लोकांचा परमार्थ गंधातच अडकून पडला, गंधाच्या पुढे ढळतच नाहीत महाराज. ते बस गंध लावला पाहिजे का इकडून तिकडून आले का गंधावरच येतात. काहींचा माळीवर येतो, रुद्राक्षाची घालतो का तुळशीची घालतो, तिथपर्यंतच मर्यादित परमार्थ आहे. काहींचा ते काही पोथ्यांवर परमार्थ अडून पडतो, ते म्हणतात हीच पोथी वाचतो ना त्यांनी ती वाच, इथपर्यंतच परमार्थ अडून पडतो. नाही हो, तेवढाच परमार्थ नाही. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, मी महत्वाचा मुद्दा सांगतो, तेवढाच परमार्थ नाही. तुम्ही माळा कोणत्या घातल्या, किती घातल्या आणि गंध किती ठिकाणी लावला आणि तुम्ही त्यांनी काय काय पोथ्या वाचल्या, हे जास्त महत्वाचं नाही. मग महत्वाचं काय आहे, हे सगळं करायचंय कशाकरिता ते महत्वाचं आहे. आणि कशाकरिता करायचं हे सगळं, याचसाठी जप, याचसाठी तप, व्यासे अमुप ग्रंथ गेले कोणाकरिता, अहो त्याला पाहण्याकरिता, त्याच्या दर्शनाकरिता, त्याला प्राप्त करून घेण्याकरिता. मग त्याला प्राप्त करून घेण्याची भावना कधी मनात तयार झालीच नाही आणि पोथ्यात गाडीभर वाचल्या, त्याला प्राप्त करून घेण्याची भावनाच तयार झाली कधी वाटलंच नाही. माझ्या बोलण्याचा थोडा विचार करा बारीक आणि स्वतःच्याच मनाला प्रश्न विचारा. मी तुम्हाला झोडायला आलो नाही, फटकायला आलो नाही, तुमच्यावर वजन मारून घ्यायला आलो नाही, फक्त तुम्हाला जाणीव करून द्यायला आलो. आणि माझ्या मनाला पण जाणीव करून देतोय तुमच्या बरोबर. खरं सांगतो मी तुम्हाला, फक्त विचारलं पाहिजे स्वतःच्या अंतकरणाला प्रश्न की खरंच माझ्या अंतकरणात भगवंताला प्राप्त करून घेण्याची भावना निर्माण झाली काय. जे प्राप्त करून घेण्याची भावना निर्माण होते मनुष्य त्या दिशेनं वाटचाल करतो, त्या त्या दिशेने त्याची वाटचाल दिसते, त्याचं कर्मच सांगतं याच्या पुढत काय भावना आहे. मगाचा विचार, तो ज्या भावनेने भारावलेला असतो त्या भावनेनुसारच वागायला सुरुवात करतो, त्याचा प्रवासच त्या दिशेने असतो. मी आता तुमच्या समोर सांगितलं, काही ना शिक्षणच टार्गेट वाटतं, काही ना नोकरी टार्गेट वाटते, काही ना पैसा टार्गेट वाटतो, काही ना घर टार्गेट वाटतं, काही ना संपत्ती पद प्रतिष्ठा टार्गेट वाटते, त्यांना ते गंतव्यस्थान वाटतं. का? त्यांचा प्रवास त्या दिशेने चाललेला स्पष्ट दिसतो. मग जो माणूस ज्या गोष्टीला प्राप्त करून घेण्याकरिता त्याने अट्टहास करतो त्याचा प्रवास सुद्धा त्याच दिशेने चाललेला असतो. मग समजा त्याची भावना काय आहे, हा कोणत्या भावनेने त्याने वागतोय. तसं परमात्मा प्राप्त ज्याला करून घ्यायचा आहे त्याच्या पोटात परमात्मा प्राप्तीची भावना असल्या कारणानं तो या बाकीच्या सगळ्या गोष्टीनं गौण करतो, बाकीच्या सगळ्या गोष्टींना दुय्यम करतो. त्याच्या दृष्टीने या सगळ्या गोष्टी महत्व देत नाहीत. त्याच्या दृष्टीनं त्यांनी हे लौकिक सगळं त्यांनी महाराज महत्व देत नाही. त्याच्या दृष्टीने फक्त परमात्माच महत्वाचा असतो. मग दुसऱ्या कोणाला किंमत देत नाही, दुसऱ्या कोणाला महत्व देत नाही. खरं सांगतो, तुकोबारांकडे बघा ना तुम्ही थोडस, तुम्ही ज्ञानोबारांकडे बघा, तुम्ही सगळ्या संतांकडे बघा, त्यांनी कोणाला महत्व दिलं सांगा. त्यांची प्रमाणं मी तुमच्या समोर सांगतो. ते म्हणतात हे जन तन धन केले तृण हे समान. जन म्हणजे लोक, तन म्हणजे शरीर आणि धन म्हणजे संपत्ती. कशी केली? तृण हे समान. तृण म्हणजे गवत. गवताला काय किंमत? लोक म्हणतात त्याला काडी किंमत नाही. हा शब्द ऐकणे बाजारामध्ये, काडी किंमत, गवतासारखी त्याची किंमत आहे म्हणजे तृणवत झालेला आहे, असे शब्द त्यांनी वापरले जातात. काडी किंमत म्हणजे या संतांनी या तीन गोष्टींना काडी किंमत दिली. त्यांनी कशा कशाला काडी किंमत दिली? सगळ्यात आधी लोकांना काडी किंमत दिली. बस लोक काही महत्वाचे नाही. नंबर दोन, त्यांनी शरीराला काडी किंमत दिली, शरीराला महत्व दिलं नाही. नंबर तीन, त्यांनी धनाला त्यांनी काडी किंमत दिली. जन तन धन केले तृण ही समान. मग आधी प्रमाण सांगितलं, महत्वाचा मुद्दा आहे. कशा करीत आहो, का बरं लोक टाकून दिले? म्हणजे पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन आणि स्वय जनार्दन त्याची झाले. पूर्व पक्षी म्हणजे सुरुवातीला काय केलं, धातू धिक्कारला आणि जन धिक्कारले. कशाकरिता धिक्कारले? देव प्राप्त करून घ्यायचा म्हणून. म्हणजेच देव प्राप्त करून घेण्याकरिता याचा धिक्कारच करावा लागेल. धिक्कार करणं म्हणजे त्याला टाकून द्यायचं, त्याला वाळीत टाकायचं असं नाही. धिक्कार करणं म्हणजे त्याला दोन नंबर द्यायचा, दुय्यम करायचं. दुय्यम महत्वाचं स्थान देवाला द्यायचं आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींना दुय्यम करायचं. ते महत्वाचे नाहीत, ते महत्वाचे महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, एकाच दिवशी दोन तीन लग्न असतात पावण्यारावळ्याची, है की नाही? आणि दोन समजा लग्न, एक लग्न अमरावतीला आहे आणि एक लग्न इकडं कोणतं रत्नागिरीला आहे. दोन टोकाचे आहेत की नाही? दोन दोन लग्न आहेत. दोन्ही पत्रिका आल्या आणि दोन्ही पण त्यांनी महाराज घरी सांगण्याकरता आली, इथपर्यंत झालं नाही. आता जाणारा माणूस एकच आहे, कुठे जाईल बरं? तुम्ही ऐकता का? झोपले सगळे नाही ना. खरं सांगायचं, अमरावतीला जायचं का रत्नागिरीला जायचं?
जे अति महत्त्वाचं आहे त्याच्याकडे जायचं, याच्याकडे तर मास्तर झालं पाहिजे, निर्णय द्यायला. बरोबर गोष्ट आहे. जे अति महत्त्वाचं आहे ना, गुरुजी बरोबर असले, जे अति महत्वाचं आहे त्याला महत्व दिलं पाहिजे. म्हणजे जर अमरावतीचा पाहुणा फार महत्वाचा असला, रत्नागिरी कॅन्सर, बरोबर आहे की नाही? तसंच महाराज, माझं म्हणणं जर तुम्हाला कळत असेल तर बघा, जर तुमच्याकरिता देव फार महत्वाचा आहे ना, बायको कॅन्सर, जमतंय का बघा, जमतंय का बघा. फक्त जर देव फार महत्वाचा आहे ना, मुलगा कॅन्सर, कॅन्सर करून बघा ना, कॅन्सर होतं का. लोक परमार्थ करता तिथपर्यंत ठीक आहे, पण परमार्थ करता करता हे जर पायात घोटमाळले तर यांना जास्त महत्व देतात आणि त्याला महत्व कमी देतात. याचा अर्थ तो मनात नाही, तो फक्त चालू आहे लोकांना दाखवायला. कपाळाला गण लावलेला आहे, फक्त लोक पाहतात तर याला बुवा म्हणतात. गळ्यात माळाही टाकली आहे, काहींची दिसते सुद्धा मोठी, फेकून आले तर कान फुटल असे असते. असं पण असतं महाराज, कशाकरिता हे असे शब्द वापरले पाहिजेत. निदान आपलं आपल्यालाच त्यांनी आत्मपरीक्षण करून वाटेल, खरंच मी काय करतोय असं वाटावं याच्याकरता हे शब्द, दुसरं काही कारण करत नाहीत. मला एवढंच सांगायचं, भाव काय भाव नाही. देव प्राप्त करून घेण्याची जर भावना असेल तर देवच डोळ्यासमोर उभा राहील, बाकी कोणीच महत्व देणार नाही. सुखोबर आहे चांगले, भगवंताचं भजन करत करत निघाले, काय करता करता बायकोचं बाळंतपण सांगायला निघाले होते बहिणीला, आणि ते सांगणं महत्वाचं नव्हतं का? बाई अडवलेली होती, आणि कोणत्या वेळेला प्रस्तुत होण्याची वेळ त्यांनी येणार होती, आणि अशा अवस्थेत त्यांनी महाराज चोखोबरांना भजनी भेटलं, भजन करता करता निघून गेले महाराज, आलेच नाहीत परत, बाळंतपण झाल्यावरच आले. कशाला महत्व दिलं? देवाला महत्व दिलं. आणि काय टाकून दिलं? संसारच टाकला महाराज. महत्वाची गोष्ट आहे का, काय काय ठरवा द्यायचं, काय भाव आहे, संसारिक भाव आहे का परमार्थिक भाव आहे? परमार्थिक भाव. मग मला हे तुम्हाला समजून सांगायचं की ज्याच्या अंतकरणामध्ये पारमार्थिक भाव तयार झालेला आहे तो रात्रंदिवस परमार्थाचाच विचार करतो, दुसरा कशाचाच विचार करीत नाही. मग त्याच्यासमोर काही संकट आले, त्याच्यासमोर काही त्याने मुद्दे उपस्थित झाले तरी सुद्धा तो त्याच्या नियमावरून ढळत नाही, पडता जडभारी नियमा नटळे निर्धारी. म्हणून तर ते संत आहेत, त्यांच्या जीवनात फार वाईट प्रसंग आले तरी पण भगवंताची भक्ती सोडली नाही, म्हणून तर ते संत आहेत. त्यांचा भाव तेवढा दृढ आहे महाराज, त्यांचा भाव एवढा त्यांनी उंच झालेला आहे. म्हणून परमार्थ करत असताना काय वाढवावं, आपला भाव वाढवावा, खरंच आपल्या अंतकरणातला भाव वाढवावा. नाही तर फक्त नाटक कराल तर देवाच्या दृष्टीतून आपला भाव कमी होईल, पण त्याच्या नजरेतून आपला भाव कमी करण्यापेक्षा आपण आपल्या जीवनात त्याच्याविषयीचा भाव वाढवावा, हे जास्त महत्वाचं आहे. म्हणजे लोक भाव त्यांनी जाणतात ना, लोक कांद्याच्या आणि वांग्याच्याच भावात अडकले महाराज, खरंच ना. लोक याच भावांमध्ये त्यांनी घोटमाळतात पेट्रोलच्या आणि डिझेलच्या, त्याच्या पुढे जातच नाहीत महाराज. म्हणून त्यांनी भाव भगवंताविषयीचा त्यांनी भाव अंतकरणात असावा, आणि त्या भावनेनं त्यांनी भारावून निघावं. अनेक प्रकारचे भाव लोकांच्या पोटात आहेत, लोक देह भावावर आहेत, देह भाव, स्वतःला देह समजतात, हा भावच आहे, स्वतःला देह समजतात. मीच तोंडानं ब्रह्मज्ञान सांगू शकतो, मी काही त्यांनी वेदातले वाक्य त्यांनी पाठ केलेले आहेत दोन चार, तिथं मी तुमसमोर सांगू शकतो कशाला काय म्हणतात, कशाला काय म्हणतात, काय अवघड आहे का सांगा. म्हणजे वेदातले वाक्य असतात त्याला केवल वाक्य म्हणतात, मी पाठ केलेलं आहे. त्याच्यामध्ये दोन प्रकार असते, अवांतर वाक्य आणि महावाक्य. पाठ केलेलं आहे महाराज. अवांतर वाक्य म्हणजे काय? ज्या वाक्यामध्ये फक्त जीव स्वरूपाचं किंवा फक्त परमात्मा स्वरूपाचं वर्णन आहे त्याला अवांतर वाक्य असे म्हणतात. ज्या वाक्यामध्ये जीव परमात्म्याची एकता सांगितलेली आहे त्याला महावाक्य असे म्हणतात. असं मी सूत्रबद्ध तुमच्या समोर सांगू शकतो, नाकात सुद्धा बोलू शकतो. सरळ मला हे सांगायचंय की मी तुमच्या समोर फार शास्त्र शुद्ध बोलून तत्वज्ञान सांगू शकतो, पण हे तत्वज्ञान तोंडानं सांगणं वेगळं आणि हे त्यांनी महाराज आपल्या जीवनामध्ये उतरणं वेगळं. फरक आहे याच्यामध्ये. मला काल त्या आत्ता पाटील काकांचं नाव सांगितलं मी तुम्हाला, कीर्तन झाल्यावर ते माझ्याशी बोलले. मला म्हणले कसे लोक आहेत, आईनं जे नाव ठेवलं आपलं त्या नावानं जर तिनं हाक मारली तर पटकन आपण ओ देत जातो, आणि हेच लोक श्रुतीला आई म्हणतात. श्रुतीला काय म्हणतात? श्रुती म्हणजे वेद गर्भातली श्रुती. नाही गळ श्रुती परवते माऊली जगात, हे श्रुतीला काय म्हणतात? आई म्हणतात. ती श्रुतीरूपी आई आपल्याला म्हणते तू ब्रह्म आहेस, अहम ब्रह्मास्मी, तत्वमसी, प्रज्ञानम ब्रह्म, अयम आत्मा ब्रह्म. ती श्रुती म्हणते तू ब्रह्म आहेस, तुझं नाव काय? ब्रह्म. मग या संसारातल्या आईनं नाव ठेवलं त्याचं ओ देत होतात, आणि त्या श्रुतीरूपी आईनं सांगितलं तू ब्रह्म आहे, किती लोक स्वतःला ब्रह्म समजतात. भाव कमी पडणार,
का बरं असं त्याची होत नाही, त्याचं कारण सगळे लोक एका भावावर आहेत, त्या भावाचं नाव आहे देहभाव. स्वतःला देह समजतात ना, स्वतःला काळा गोरा उंच ढेगणा कृष तूल अशा पद्धतीने समजतात ना, मी अमक्याचा मुलगा समजतात, अमक्याचा भाऊ समजतात, मी अमक्या संसारातला आहे असं समजतात. हा भाव आहे देहभाव. क्वचित एखादा ध्यानी महाराज त्याच्यातून बाजूला सरत, त्याला सत्संगती होते आणि सत्संगती झाली, संतांच्या संगतीत गेलं की चार दोन शब्द कानावर पडतात आणि ते शब्द कानावर पडले की मग त्याला कळतं मी देह नाही, मग मी जीव आहे. आणि अनादिकालापासून जीवपणा भोगत आलेलो आहे, केव्हापासून जीव झालो मला माहित नाही, आणि एवढ्या काळापासून जीवपणा भोगतोय. काय केलं पाहिजे? जीवपणा घालवलं पाहिजे. त्याला जीव शब्द कळतो, मग तो देहभावाला थोडं बाजूला ठेवतो आणि स्वतःला जीव समजलेला जीवभाव म्हणतात. त्याला काय म्हणायचं? जीवभाव. थोडी उंच स्थिती आहे त्याची, विचाराची स्थिती त्याला मिळाली, मग तो देहभावाला टाकून जीवभावावर आरूढ होतो. त्याच्यापेक्षा पण एक चांगला वर्ग आहे ज्याला आणखी त्याने दृढ सत्संगती होते, आणि ती सत्संगती झाल्यानंतर त्याला कळतं मी आत्मा आहे. मी कोण आहे? आत्मा आहे. मी जन्माला येत नाही, मी मरत नाही, मला कोणी मारू शकत नाही, मी व्यापक आहे असा भाव अंतकरणात म्हणतो मी कोण आहे? आत्मा आहे. त्याला आत्मभाव म्हणायचं. कोणता भाव? आत्मभाव. त्याच्यापेक्षा पण एक श्रेष्ठ भाव आहे तो, जर कोणता असेल ब्रह्मभाव. ब्रह्मभाव, मी आत्मा ब्रह्मरूप आहे असं अद्वैत बोध अंतकरणात ठसवला जावा. मी आत्मा आहे असं कळावं, आणि फक्त कळू नाही. जनक राजानं त्यांनी महाराज अष्टावक्र महामुनींच्या समोर बसून हे श्रवण करायला सुरुवात केली, आणि अष्टावक्र गीतेमध्ये त्यांनी महाराज अष्टावक्राने जनक राजाला उपदेश केला, आणि 21 अध्याय अष्टावक्र गीतेमध्ये. निरसी गीता आहे महाराज, निरसी आहे. लोकांना निरस पटत नाही, झोपा येतात, कठीण वाटतं, डोक्यावर गेल्यासारखं त्यांनी वाटतं, कथा गोड वाटतात, कथा पण ऐकत जाव्यात महाराज, पण हे पण ऐकलं पाहिजे आणि कधी ऐकणार? तुम्ही ऐकतात ना सर्वजण? खरं सांगा बरं, एवढे भाव मी सांगितले याच्यातला कोणता आपल्या पोटात आहे? ज्यांनी त्यांना तपासून पाहिला असेल ना, आपण कोणत्या भावावर आहोत? देहभावावर आहोत का जीवभावावर आहोत का आत्मभावावर आहोत का ब्रह्मभावावर आहोत? ब्रह्मभाव व्यापक भाव आहे. म्हणून त्या सत्संगतीत गेल्यानंतर कळतं की आत्माच त्याने ब्रह्मरूप आहे. सत्संगतीने आत्मा अविनाशी व क्रियारहित असून तद्व्यतिरिक्त सर्व चंचल व विनाशी आहे, हा निश्चय म्हणजे मी अविनाशी असं त्यांनी स्वतःला समजून घ्यावं, आणि त्याहीपेक्षा त्यांनी अद्वैत बोध प्राप्त करून घ्यावा. म्हणजे काय अद्वैत बोध? म्हणजे काय? मी आत्मा ब्रह्मरूप आहे असा अद्वैत बोध अंतकरणात ठसावला जावा. हे ज्ञान प्राप्त व्हावं, ते पण दृढ व्हावं, दृढ अपरोक्ष ब्रह्म ज्ञान प्राप्त व्हावं, आणि मग त्याला त्यांनी कळतं मी ब्रह्म आहे, मी व्यापक आहे, मी सर्व ठिकाणी गच्च भरलेलो आहे. त्यापेक्षा महाराज वर्णन सांगतात, हे अनुरेणु या थोकडा, अनुरेणु या आकाशाहूनही व्यापक आहे माझं स्वरूप, मी ब्रह्म आहे, सर्वत्र व्यापक आहे, ही भावना अंतकरणात निर्माण झालेली आहे. दिव्य असणारा भाव प्रकट झालेला आहे. ते म्हणतात रक्त श्वेत कृष्ण पित प्रभा भिन्न चिन्मय अंजन सुतले डोळा, तेने अंजन गुणे दिव्य दृष्टी झाली, कल्पना निमाली द्वैता द्वैत देश काल वस्तू भेद मावळला, सगळे भेद संपले. 10-11 प्रकारचे भेद आहेत. जीव जीवाचा भेद, जीव जडाचा भेद, जड जडाचा भेद, जड ईश्वराचा भेद, ईश्वर जीवाचा भेद, 5 झाले. त्याच्यात पुन्हा स्वगत भेद, सजातीय भेद, विजातीय भेद, 8 झाले. त्याच्यात देश भेद, काल भेद, वस्तू भेद, किती झाले? 11 झाले. 11 प्रकारचे भेद बुद्धीत असतात. सारे भेदच संपून गेले महाराज. निरसोनी संदेह बुद्धी भेद, बुद्धीतले भेद संपून गेले.
आणि मग त्यांनी महाराज या सर्व भेदाहून पलीकडे त्यांनी निघून गेलो. तत्वमसे विद्या ब्रह्मानंदी सांगतेच झाला अंग तुका आता ब्रह्मभाव. असा ब्रह्मभाव त्यांनी प्रगट झाला. असा भाव अंतकरणात प्रगट व्हावा महाराज. तुम्ही हे फक्त ऐकायचं नाही, त्याच्यावर विचार करायचा. कीर्तन एक तर 9 ते 11 असत आपल्याकडं, बऱ्याच ठिकाणी 7 ते 9 चांगलं आहे महाराज. ते शेवटी शेवटी तरी गर्दी होती, त्याच्यात पंक्ती असतात ना सगळ्यांना. शेवटी 7 ते 9 कीर्तनाला शेवटी फार मंडप गच भरतो महाराज. म्हणजे तुम्ही असं नका म्हणून लोक जेवायला जातात, तुम्ही समजून घ्या तुम्हाला काय समजायचं. पण होते की नाही गर्दी, शेवटी शेवटी होते. ऐकण्याकरता नाही, ऐकलं पाहिजे, लक्षपूर्वक ऐका. आता किती भाव मी तुमच्या समोर सांगितले, आता जास्त सांगितलं तर माझा भाव कमी कराल तुम्ही. सरळ सरळ मुद्दा आहे देहभाव, त्याच्यापेक्षा जीवभाव, त्याच्यापेक्षा आत्मभाव, त्याच्यापेक्षा ब्रह्मभाव. एकावर चढ एक भाव आहेत, पण त्याच्यापेक्षा श्रेष्ठ एक भाव आहे. तो जर कोणता असेल तर प्रेमभाव. प्रेमभाव, तो प्रेमभाव फार महत्वाचा आहे. त्याला अनेक नाव आहेत, त्याला गोपी भाव म्हणतात, प्रेम भाव म्हणतात. असा प्रेमभाव आहे, आणि तो प्रेमभाव त्यांनी साधू संतांना अपेक्षित आहे. जगद्गुरु तुकोबार आहे, त्यांनी महाराज एवढे भाव सांगितल्यातल्या कोणत्या भावावर आरूढ असतील, देहभावावर. ते म्हणले देह जावं अथवा राहू, नामदेव महाराज म्हणतात पांडुरंगी दृढ भाव. म्हणून त्यांनी देहाविषयीची आसक्ती संपून गेले. मग जीवभावावर त्यांनी असतील का, तो जीवभाव भगवंताच्या चरणी समर्पित केला. तू का म्हणे जीवभाव देवा पायी आणि ठेवून येते काही नाही मागते, जीवभाव संपूर्ण टाकला. मग फक्त आत्मभावावर आरूढ आहेत का, ते म्हणले नाही त्याच्यावर पण आरूढ नाही, त्याच्यापेक्षा पुढे. मग ब्रह्मभावावर आरूढ आहेत का, ब्रह्मज्ञानानं व्याप्त. ते म्हणे नकोच, ते ब्रह्मज्ञान नको म्हणले मला, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ. मग काय त्यांनी प्राप्त करून घेतलं असेल, कोणत्या भावावर तुकोबा आरूढ असतील. जे त्यांनी सर्वात श्रेष्ठ असणारं त्यांनी तत्व आहे ब्रह्मतत्व, त्या ब्रह्मतत्वाची, त्या ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती करून घेतली. त्याची काही प्राप्ती करायची गरज पडत नाही, ते प्राप्तच असते महाराज. पण त्या प्राप्ताची प्राप्ती त्यांनी महाराज मध्यंतरी भ्रम मानावं लागतो, आणि त्या भ्रमानं या सगळ्या गोष्टी त्यांनी होत असतात. म्हणजे काक्षेत काळसान गावाला वळसान, हे मनी त्याच्याकरताच तयार झालेलं आहे, ते आपल्या जवळच आहे, आपण हरवल्यासारखं वाटतं, हा भ्रम होतो. तसं त्यांनी आपलं स्वरूप त्यांनी आपल्या जवळच आहे, ते लांबून आणावं लागत नाही, फक्त मध्यंतरीचा भ्रम घालवावा लागतो. भ्रम निराश झाला रे झाला की मग मात्र त्यांनी ते स्वच्छ अशा पद्धतीने प्रतीतीला येत. पण तो ब्रह्मभाव त्यांनी आपल्या जवळच आहे, पण तिथं गेल्यानंतर सुद्धा काहीच करायचं शिल्लक राहत नाही. कर्तव्य अभावत स्थिती निर्माण होते, कारण ज्याला ब्राह्मी स्थिती प्राप्त झालेली आहे, जो ब्रह्मज्ञानाने युक्त झालेला आहे, त्याला काहीच कर्तव्य शिल्लक राहत नाही. खरंच त्याला वेद गुरुजी म्हणायचे, त्याला वेद विधान करीत नाही, त्याला शास्त्र त्यांनी महाराज असं कर म्हणत नाही, त्याला काय आवश्यकता नसते, तो पूर्ण झालेला आहे. महत्वाची गोष्ट, जसं दृष्टांतच पाहायचं ठरला तर एखादी नवीन नवरी जर घरामध्ये लग्न करून आली, आता 21 वर्षाची नवरी असते ना, सरकारनं केलेला नियम आणि बरोबर आहे समजा, ठीक आहे. मग ती नवरी घरामध्ये त्यांनी आल्यानंतर तिनं रितसरच वागावं लागेल, तिच्या डोक्यावर पदरच असलं पाहिजे, तिनं कोणी माणसं आली की नमस्कारच केलं पाहिजे, तिनं तिच्या वळणात राहिलं पाहिजे, हा महत्वाचा विचार आहे. आणि त्याच घरात जर 80 वर्षाची म्हातारी असली, मग तिच्या डोक्यावरचा पदर जर त्यांनी पडला तर किती लोक तिच्यावर केस करतील, काय कारण नाही. तिचं काय बोभाटा करायचं काम आहे का, नाही म्हणत. का बरं, ती म्हातारी झालेली आहे, ती मालकी नाही, ती सत्ताधीश आहे. सगळे लोक तिच्या तालावर त्यांनी नाचू शकतात, ती म्हणेल तेच होतं अशी असणारी ती म्हातारी आहे. तिच्या डोक्यावर पदर असला काय आणि नसला काय, तिला कोणीच काय. आमचे भाऊ म्हणायचे तिच्या केसाच्या आंबाड्या झाल्या, तिचे त्याने भाऊ फार गोड सांगायचे महाराज. ते भाऊ म्हणजे वैकुंठवासी पन्नात महाराज देवकर. आणि मग ती त्याने म्हणायचे तिच्या डोक्यावरच जर पदर पडला तर तिला कोणी काही म्हणत नाही, का ती म्हातारीच झालेली आहे. हे जसं आहे ना तसं त्यांनी महाराज परमार्थात म्हातारा झाला, वयानं नाही ज्ञानानं. परमार्थात त्यांनी वृद्ध झाला, वयानं नाही ज्ञानानं, ज्ञान वृद्ध झाला. आणि मग त्यावेळेला त्यांनी महाराज हे जे मोठे मोठे आहेत, मोठे मोठे कोण, वेद मोठा आहे, शास्त्र मोठं आहे, देव सुद्धा गुलाम होऊन हात जोडून उभा आहे महाराज. तो म्हणतो काय बोलायचं नाही, यांच्या पुढे काय बोलावं, महत्वाचा विचार आहे महाराज. मग हे जर सगळे गुलाम होऊन हात जोडून उभे आहेत तर बाकीच्या लोकांची काय गोष्ट आहे. म्हणून ते सुद्धा त्याला विधान करीत नाहीत, त्याला काहीच कर्तव्य शिल्लक राहिलं नाही. त्याने पूजा करायची गरज नाही, त्यानं ध्यान करायची गरज नाही, त्यानं जप करायची गरज नाही. महाराज म्हणतात हे पूजा ध्यान जप त्याशी नाही, हे जे जे दृष्टी दिसे ते ते हरी रूप. जय
जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप, पूजा ध्यान जप त्याशी नाही, जे जे दृष्टीला दिसत ते सगळं परमात्मामय झालेलं आहे. आत पाहिलं तरी परमात्माच आहे, बाहेर पाहिलं तरी परमात्माच आहे. कहा पगडारू देखे अनेरा, देखे तो सब वही ने घेरा, सगळं त्यानंच घेरलेलं आहे. त्याच्या वाचून काही राहिलंच नाही अशी त्यांची अवस्था आहे. मग त्यांनी काही केलं तरी त्यांना काही त्यांनी विधान कोणीच करू शकत नाही अशी त्यांची स्थिती आहे महाराज. म्हणून या स्थितीत गेल्यानंतर काही कर्तव्य शिल्लक राहत नाही. मग ते त्यांचं झोपणं हे समाधी, त्यांचं सहज बोलणं हे वेद वाक्य त्यांनी होतं. त्याचे विसाट शब्द सुखे म्हणू वेद, ते सदेह सच्चिदानंद का न होती, ते देहासहित त्यांनी सच्चिदानंद का म्हणू नये अशी त्यांची अवस्था आहे. ब्रह्मभाव तयार झालेला आहे म्हणून ब्रह्म सर्व गळत सदा सम, जेथे आणू नाही विषम, आईसे जाणती ते अति दुर्गम, त्याची भेटी झाली भाग्य परम. म्हणून असे भेटत नाहीत म्हणत फार दुर्लभ आहेत. म्हणजे उंच असणारी स्थिती आहे, हा उंच असणारा भाव आहे त्याला ब्रह्मभाव म्हणायचा. अशा भावनेवर जाण्याकरता अट्टहास केला पाहिजे, असा विचार केला पाहिजे की मला या स्थानावर जायचंय, मला या अवस्थेत जायचंय. ती अवस्था प्राप्त करून घेण्याकरिता परमार्थ केला पाहिजे. अशी माणसं निवडून पडतात महाराज, खरं सांगतो. असा विचार करणारी माणसं आणि अशी स्थिती प्राप्त करून घेण्याकरिता अट्टहास करणारी माणसं निवडून पडतात. आणि आणखी सांगू का, या स्टेशनावर आल्याशिवाय परमात्मा स्थितीपर्यंत जाता येत नाही. कोणत्याही मार्गे जा, कोणत्याही मार्गे जा. अनेक एखाद्या गावात जायला फार मार्ग असतात, तुम्ही कोणत्याही मार्गे जा तरी तुम्हाला त्या स्टेशनावर जावं लागणार. हा महत्वाचा विचार आहे. हे स्टेशनच आहे माझं, ऐकता ना तुम्ही सगळेजण? म्हणजे तुम्हाला सुद्धा मी म्हणतो या मुद्द्यावर जावं लागणार आहे. आणि जर या जन्मात या मुद्द्यावर गेले नाही तर पुढचा जन्म अटळ आहे महाराज. नाही कळलं? कळतं ना मी काय म्हणतो ते? जर या जन्मामध्ये या स्टेशनावर गेले नाही तर ब्रह्मदेव जरी झाले तरी परत जन्माला यावं लागणार आहे. अटळ आहे महाराज तुझ्या. मग काय पुढचा जन्मच येऊ नये असं वाटत असेल तर काय करावं लागेल? या स्टेशनावर यावं लागेल. कोणत्या स्टेशनावर? ब्रह्मभाव, ब्राह्मी स्थिती, इथपर्यंत यावंच लागेल. या स्थितीपर्यंत येण्याकरिता हे टाकून जावं लागतंय. कोणकोणतं? देहभाव टाकावा लागेल, जीवभाव टाकावा लागेल, आत्मभाव टाकावा लागेल, आणि मग ब्रह्मभावावर आरूढ व्हाल. चणे खावे लोखंडाचे तेव्हा ब्रह्मपदी नाचे. मग ब्रह्मपदावर त्यांनी नाचायचं. लोखंडाचे चणे खाणं काय सोपं आहे का? म्हणजे कष्ट करावे लागतील, सायास करावे लागतील, अंतर्मुख व्हावं लागेल, स्वतः बरोबर बोलावं लागेल, स्वसंवाद करावा लागेल, स्वतःला समजून सांगावं लागेल, आणि मग त्यांनी निर्णय होईल की बस मला हे करायचं नाही. आणि मग तो विचारानं परमार्थाला लागेल. मग तो अट्टहास करील की मला हे मिळवायचं, याच्याकरिता अट्टहास केलं पाहिजे. मग बाकीच्या सगळ्या लोकांना त्यांनी बाकीच्या सगळ्या गोष्टींना फार कमी महत्व देत दुय्यम करून टाकील. आणि तेवढं एकच त्याचं टार्गेट असेल, मला बस हे मिळवायचं म्हणजे मिळवायचं. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? लोक श्रीमंत होण्याचं टार्गेट करतात की नाही? रात्रीचा दिवस करतात, रक्ताचं पाणी करतात, पण श्रीमंत होतात म्हणजे होतातच, आहे की नाही? अहो कपाळानं होता येतं श्रीमंत, प्रयत्नानं नाही होता येत. पण प्रयत्न मात्र मरेपर्यंत त्यांनी करतात. मग संसाराकरता जसा त्यांनी प्रयत्न करावा लागतो तसं त्या ब्राह्मी स्थितीपर्यंत जाण्याकरिता प्रयत्न करावा लागेल. त्यापेक्षा महत्वाचा विचार सांगतो, संसार प्राप्त करून घेण्याकरिता प्लॅनिंग करावं लागतं. प्लॅनिंग बिगर प्लॅनिंगचं होत नाही. घरदार जर बांधायचं असलं तर इंजिनियरकडे जावं लागतंय, त्याला म्हणावं लागतं आधी प्लॅन तयार करून दे, मग तो प्लॅन तयार करून देतो आणि मग त्यांनी घर तयार होत असतं. साधं त्यांनी कोणत्याही प्रपंचातलं काम करायचं म्हणलं तर आधी विचार करू लागतो, प्लॅन कर, बैठक घ्यावी लागते, मग तिळा होतो, मग सुपाऱ्या फुटतात. असं प्लॅन तयार करू लागतो, मग पुढच्या गोष्टी होत असतात. हे तेवढंच महत्वाचं आहे. तसं जर संसारातल्या गोष्टी करण्याकरिता प्लॅन करावा लागतो तर ब्राह्मी स्थिती प्राप्त करून घेण्याकरिता प्लॅन का नाही करावा लागणार? करावा लागेल की नाही? किती लोकांनी केला? नाही केला. कधी करणार? हे जर कोणी सांगितलं नाही ना तर कोणीच नाही करणार. लक्षात घ्या मी काय सांगत, परत सांगत, मला काय तुमच्याकडून मिळवायचं नाही, पण मला तुम्हाला याची जागृती द्यायची. हा हे जर प्लॅन केला नाही की ब्राह्मी स्थिती प्राप्त करून घ्यायची ती करावी लागते तर कोणीही प्लॅन करणार नाही, कोणी याचा विचार करणार नाही. लोक म्हणतील बस आपण जे करतो ते योग्यच आहे, ते रास्तच आहे. प्रत्येक माणूस त्याला रास्त म्हणणार, त्याच वाटेने चालत राहणार मरेपर्यंत. मग हे मिळणार नाही, ते मिळणार नाही,
ज्याच्याकरिता प्रवास चालला ते नाही, आणि जे मिळवण्याकरिता आपण आलो ते नाही. म्हणजे ते म्हणत आहे म्हणा, तेल गेलं तूप गेलं हाते दुपटणं आलं. खरंच दुपटणं जातात येतं. भोळं बाबडं होतं दुकानात पाठवलं. बायको म्हणले जा म्हणले सामान घेऊन, पिशवी दिली हातात. म्हणजे ती सगळी यादी दिली, शांगदाणे आणा, खोबरं आणा, गेला त्याने घेऊन तेल आणा तूप आणा. ते सांगितलं गेलं ती म्हण कशात आणायचं दुपटणं घेऊन जा म्हणे, याच्यात अशी खोलगट वाटली त्याच्यात आणा म्हणे काय. गेला त्याने, गेल्यानंतर ते बाकीचं सगळं साहित्य घेतलं. आणि मग तो म्हणला अजून काय पाहिजे, मला तेल पाहिजे. मग कुठं देऊ म्हणा, द्यायचं घेतलं वरून तेल. नंतर मला अजून काय पाहिजे, तूप पाहिजे म्हणा, कशात देऊ, याच्यात द्या ना मला, केलं पाहिजे. खालून खा खोलगटवा. ते दुपटणं म्हणजे काय, वर अशी वाटी खालून एक वाटी असते त्याला दुपटणं म्हणतात. तेल तर तिथंच सांडलं आणि मग तूप घेतलं त्याच्यात. घरी गेला, बायको म्हणे सगळं साहित्य आणलं का म्हणे, आणलं. दाखवा म्हणे, सगळं दाखवलं. म्हणे मग हे घे म्हणे, हे काय म्हणे तूप आहे. मग तेल कशात आणलं, हे काय तेल म्हणे. तिच्या पुढेच पालथं केलं, म्हणजे तेल दुकानात पालथं केलं आणि तूप बायको पुढे पालथं केलं. काय हातात आलं, दुपटणं हातात आलं. तसं संसार त्याने करता करता जन्म घालवला, संसार हाताला आला नाही. आणि जन्म मिळाला परमात्म्याच्या प्राप्ती करता, ब्राह्मी स्थिती प्राप्त करून घेण्याकरिता, ती प्राप्त करून घेतली नाही. म्हणजे संसार गेला, हे गेलं, मग तेल गेलं, तूप गेलं, हाते धुपटणं आलं. कशाकरता जन्माला आला आणि काय मिळवलं, कोणत्या भावनेमध्ये राहिला जन्मभर, काय विचार केला आणि कशाकरता जगला. सरळ सरळ मुद्दा आहे मला, माझ्या म्हणण्यात पॉइंट असतो. खरंच उगच विनाकारण मी तुमच्या समोर बोलत नाही, तुमचा वेळ अजिबात घेत नाही. मला वस्तुस्थिती सांगावीशी वाटते आणि हीच वस्तुस्थिती. जर माझ्या बोलण्यामुळे एखादा झडझडून जागा झाला आणि झडझडून जर विचार करायला लागली, बस मला हेच करायचं. खाण्याची चिंता करू नका, संसाराची चिंता करू नका. संसार तुमच्या प्रयत्नानं होत नाही, संसार तुमच्या कपाळानं होतो. लक्षात ठेवा मी काय सांगतो. अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन, हे सगळं प्रारब्धावर अवलंबून आहे. तुम्ही त्यांनी चांगलं चुंगलं करून खाण्याचा प्रयत्न करणार नाही, तुमच्या कपाळात असेल तर खाता येईल. नाही तर गडगंज श्रीमंत आहे, कामावर गेला आणि जाता जाता जेवणाचा डबा पण घेऊन गेला, पण एवढं काम पडलं की खायला टाइमच नाही भेटला. आणि संध्याकाळी 5 वाजता टाइम भेटल्यावर खायला बसला, 5 वाजेपर्यंत त्याच्या प्रारब्धात अन्नाचा कण नव्हता म्हणून खाल्लं नाही. मला श्रीमंत नाही का सांगा, त्याच्याकडे अन्न नाही का सांगा, त्याच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत, फक्त त्याच्या कपाळात खाणं नव्हतं म्हणून खायला भेटलं नाही. आणि हे जर तुमच्या कपाळात खाणं असेल तर हातपाय नाही हलवलं तरी खायला भेटेल. असे किती दाखवतो महाराज. महत्वाचा विचार आहे, फार शिकले सवरले फार मोठे झाले म्हणले, आणि घरी जर पाहिलं तर त्यांनी काहीच नाही, सारी अख्खी दाना दिली. आणि एखादा त्यांनी महाराज गडगंज श्रीमंत असतो सही कर म्हणलं का, अंगठ्या पुढे करतोय घे चिकतो. आणि ते गडगंज श्रीमंत असते कशा नाही या सगळ्या गोष्टी, त्याच्या प्रारब्धान आहेत हे सगळं. प्रार्थना घडणार आहे माझं म्हणणं ऐका. प्रयत्न कशाकरिता करायचे, संसार प्रार्थना होत असतो. आणि ब्राह्मी स्थिती ब्रह्मभाव जर प्राप्त करून घ्यायचा असेल तर तो भाव त्यांनी महाराज फक्त प्रयत्नानं प्राप्त होऊ शकतो, दुसऱ्या कशानं नाही. म्हणून प्रयत्न केला पाहिजे. म्हणून मनुष्य देही करावा प्रयत्न. म्हणून त्यांनी साधावया चिरंजीव पदातलं वर्णन आहे. म्हणून त्यांनी ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेण्याकरिता, स्वरूपाचा बोध प्राप्त करून घेण्याकरिता प्रयत्न केला पाहिजे. आणि तो प्रयत्नच तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जाईल. पण माझं म्हणणं ऐकून जर प्रयत्न करत असाल तर दरवाजे उघडतील आणि भगवान सहाय्य करील आणि बरोबर त्या मुद्द्यावर घेऊन जाईल. प्रयत्नांती परमेश्वर शब्द त्याच्याकरताच आहे. पण तुकोबार ब्रह्मभावावर आरूढ आहेत. मग त्याला काही करायचं शिल्लक राहणं असा असणारा भाव. पण तरी सुद्धा त्यांना तिथं राहावं असं वाटलं नाही. त्यांना असं वाटलं की याच्यापेक्षा श्रेष्ठ त्यांनी भाव आहे प्रेम भाव. हा या ब्रह्मभावावर आरूढ झालं ना की अव्यवहार्य आनंद मिळतो, त्याच्यात व्यवहार होत नाही. मग आनंद जर भोगायचा असेल तर त्याचा व्यवहार झाला पाहिजे, व्यवहार्य आनंद. आणि तो भोगण्याकरिता काय करावा लागेल. महाराज म्हणतात मी भक्त तू देवायसे करी, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव. मी भक्त तू देवायसे करी, तू देव व्हावस मी तुझा भक्त व्हावं. आणि मग काय करावं, आम्ही घ्यावे तुमचे नाम आणि तुम्ही द्यावे आम्हा प्रेम. मग देवाणघेवाण त्यांनी करायची, आम्ही तुझं नामचिंतन करत राहायचं आणि त्या बदल्यात तुम्हाला काय द्यायचं, प्रेम द्यायचं. प्रेमाकरताच अट्टहास आहे. पण ब्रह्मज्ञानाच्या पेक्षा श्रेष्ठ भाव जर कोणता असेल तर प्रेम भाव. आणि तो तुकोबारांकडे आहे. ते म्हणतात गात जागा प्रेम मागा विठ्ठला. अवघे जेने पापन असे ते हे असे पंढरीये, गात जागा प्रेम मागा विठ्ठला. प्रेम भाव श्रेष्ठ असणारा भाव आहे. प्रेम मागण्याकरिता अट्टहास केला, प्रेम भाव अंतकरणामध्ये त्यांनी साठवला आणि त्या प्रेम भावाकरिता ललायत झाले आणि देवानं प्रसन्न होऊन तो प्रेम भाव त्यांनी पदरामध्ये टाकला. आणि आता त्यांनी महाराज बाकी काही नको वाटायला लागलं. तुका म्हणे कटू वाटतो प्रपंच, रोकडे रोमांच कंठ दाटे, कंठ दाटून येऊ लागला.
त्या प्रेमाने भगवान त्यांनी बांधला गेला. प्रेम सूत्र दूरी, मी तो तिकडे जातो हरी. देवातून त्यांच्यात काही अंतर राहिलं नाही. देव त्यांच्या मागे मागे फिरायला लागला. हे देवाच्या मागे नाही, देव त्यांच्या मागे फिरायला लागला. कशामुळे? फक्त प्रेम भावामुळे. पण थोर प्रेमाचा भोकेला हाच दुष्काळ द्यायला. प्रेम पाहिजे त्याला, दुसरं काहीच तुमचं नको. तुम्ही काय देणार आहात देवाला? आणि काय तुमच्याकडे देवाला देण्याकरिता आहे? सगळं त्याचंच आहे महाराज. उदकी नानुतरी स्वरूप ते तुझे, तिथे काय माझे वेचे देवा, काय माझ्याकडे तुला देण्यासारखं आहे? पाणी घालायचं म्हणलं तरी तूच पाणी झालेला आहेस, तांदूळ म्हणलं तरी तूच तांदूळ झालेस, फुलं म्हणलं तरी तूच फुलं झालेला आहेस. माझं काय तुला देण्याकरिता? माझ्याकडे एकच गोष्ट आहे तुला देण्याकरिता, प्रेम. आणि हे प्रेम दुसरं कोणी देत नाही आपल्याला. प्रेम देवाचे हे देणे आणि देहभाव जाय जेणे. म्हणून त्यांनी जीवभाव घालवायचा असेल, देहभाव जर त्यांनी घालवायचा असेल तर प्रेम जीवनामध्ये उतरलं पाहिजे. पण भगवंतानं कृपा केली आणि कृपा करून त्यांनी प्रेम दिलं महाराज. हा मग महाराज म्हणतात, भक्ती प्रेम सुख नेनवे अनेका, पंडित वाचका ज्ञानी असे. आत्मनिष्ठ जरी झाले जीवन मुक्त, तरी भक्ती सुख दुर्लभ त्या. तुका म्हणे कृपा करील नारायण, तरीच हे वर्म पडे ठाया. नारायणानं कृपा केल्याशिवाय हे वर्म कळत नसतं. पण भगवंतानं कृपा केली आणि अंतकरणात तो भाव तयार झाला ज्याला प्रेम भाव म्हणतात. तो शेवटचा भाव आहे, श्रेष्ठ असणारा भाव आहे. त्याच्या पलीकडे काहीच नाही महाराज. म्हणून त्यांनी म्हणा तुझी प्रेम खुन देऊन या. महाराज म्हणतात, जाणून नेन ते करी माझे मन, तुझी प्रेम खुन देऊन या. प्रेम खुन देऊन त्यांनी महाराज जाणून मला नेंत कर आणि ती प्रेम खुन दे, जेणेकरून मी आनंदात राहीन. म्हणून प्रेम भाव अंतकरणात प्रगट झाला आणि त्या भावनेमध्ये फार समाधान वाटू लागलं. आता जन्म मरणाची भीती वाटत नाही. ते म्हणले मोक्षपदे तुच्छ केली या कारणे, आम्हा जन्म घेणे युगायुगी. का बर विटे ऐसे सुख नो हे भक्ती रस, पुढता पुढे ती आस सेवावी. अजून त्यांनी सेवन करावे असं वाटतंय. नरक हे मज तुझे ब्रह्मज्ञान गुजरे सगुण रूप पुरे, अशी भावना अंतकरणात निर्माण झाली. प्रेम भावावर आरूढ झाले आणि आता असं वाटू लागलं की हा प्रेम भाव अंतकरणातला असाच टिकून राहावा. आता याच्यात अंतर पडू नये. नाही तर आता माणूस असं बोलला, झोप लागली, झोपेतून झालं जागा झाला की दुसरं बोलायला सुरुवात करतो. त्याचा विचार मावळून जातो महाराज. हा विचार दृढ झाला पाहिजे, हा विचार टिकून राहिला पाहिजे, हा विचार स्थिर झाला पाहिजे. याच्यात अंतर पडता का म्हणे अशी स्थिती निर्माण झाली पाहिजे. कोण प्राप्त करून देईन? पण भगवंतानं प्रेम प्राप्त करून दिलं, भगवंतानं प्रेम भाव दिला तर हे टिकून ठेवण्याचं काम सुद्धा तोच करील. म्हणून जगद्गुरु तुकोबाऱ्या देवाबरोबर संवाद साधत आहेत, देवा जो प्रेम भाव तुम्हाला दिलेला आहेस त्या प्रेम भावामध्ये मी समाधानी आहे. आणि हा त्यांनी समाधानाचा भाव, प्रेमाचा भाव असाच टिकून राहू दे. याच्यात कधीच अंतर पडू देऊ नकोस. याच्यात मला कायम स्वरूपी राहायचंय. महाराज वर्णन करून सांगतात, मला जो भाव प्राप्त झाला त्याचं अंतर पुढे देऊ नकोस. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, माझ्या एवढ्या बोलण्यातून मला पक्क त्याने जाणवतं की तुम्ही सगळ्यांनी तपासून पाहिलं असेल आपण कोणकोणत्या भावावर आहोत. जनत्या मी माझा पाहतोय, तुम्ही तुमचा पाहता पासून आपण कोणत्या भावावर आहोत. म्हणून आपला भाव जर त्यांनी प्रेम भाव असेल ब्रह्म भावाच्या पलीकडचा, बस दंडवत प्रणाम. पण तो जर भाव अजून पोटात तयार झाला नसेल, तिथपर्यंत जर त्यांनी जाता आलं नसेल तर प्रयत्न करायची गरज आहे. नाही तर परीक्षा द्यावी लागणार आहे.
परीक्षा द्यावी लागणारच, बिगर परीक्षेत जमणारच नाही मला. आणि ज्यानं जन्म गणपती पुस्तकच पाहिलं नाही त्याला जर डायरेक्ट परीक्षा द्यायला बसवलं काय करील हो, काहीच करू शकत नाही, त्याला लिहिताच येणार नाही काय, बरोबर आहे की नाही. पुस्तकच पाहिलं नाही त्यानं कधी आणि डायरेक्ट परीक्षा देण्याकरिता आले, तुम्हाला काय वाटतं तुम्हाला परीक्षेला बसावं लागणार नाही, बसावं लागणार आहे, एक दिवस परीक्षा द्यावी लागणार आहे. आणि त्या परीक्षेच्या वेळेला जर एवढा अभ्यास नसला तर काय लिहिणार आहेत परीक्षेमध्ये, काय लिहिणार. परमार्थ करण्याची व्याख्या काय केली आपण सगळ्या लोकांनी, हे पोरं टाळ घेऊन नाचतायत, यांना धोत्र नेसवलेले आहेत, यांना गन लावलेला आहे, आणि यांना जर चार दोन शब्द त्यांनी शिकवले चांगल्यापैकी, भजन म्हणायला शिकवलं आणि बोलायला जर शिकवलं, हे आता कंबर बांधून कीर्तन करतील. आणि कीर्तन करायला लागल्यानंतर लोक त्यांना महाराज म्हणतील, बुवा म्हणतील, त्यांच्या पाया पडतील, बस त्यांचा परमार्थ थांबला, फुलस्टॉप झाला परमार्थाला. ते म्हणतील मी बुवा आहे आणि मी परमार्थ करतोय. शास्त्र कधी, विचार कधी, मुक्त होण्याचा भाव कधी, कोणत्या वेळेला, कधी करणार आहात हा विचार. तुम्हाला काय वाटतं इकडे बायकांकरता नाही का हे सगळं. अहो ती जनाबाई मुक्ताबाईन कोणत्या कॉलेजेस शिकायला गेल्या होत्या, कोणत्याच कॉलेजेस शिकल्या नाही, तरी पण त्यांना हा भाव कळतो महाराज, देव खाते देव पिते देवावरी मी झोपते जनाबाई म्हणते. भाव अंतकरणात पडला जाते, म्हणते आम्हा नकळे वेद नकळे पुराण शास्त्राचे वचन नकळे आम्हा स्वैराबाई म्हणते, चोखोबऱ्यांची पत्नी म्हणत असे महारी चोखयाची. काय दिव्य असणारा भाव आहे महाराज, काय कुठे शिकायला गेल्या होत्या, पण प्रयत्न केला आणि प्रयत्नपूर्वक त्या स्थितीवर गेले. स्वतःला कमी समजू नका, तुम्ही सगळेजण स्वतःला कमी समजू नका, तुम्ही फार श्रेष्ठ आहात, तुम्ही फार दिव्य आहात, तुमच्याकडे तेवढी क्षमता आहे, तुमच्याकडे तेवढं सामर्थ्य आहे. काय सामर्थ्य आहे, तुम्ही ब्रह्मभाव प्राप्त करून घेऊ शकता, तुम्ही प्रेमभाव प्राप्त करून घेऊ शकता. का कमी पडता, कशाकरिता कमी पडता, मी पोटतिडकीनं सांगतोय तुमच्या समोर, खरंच मी विचार करतो या सगळ्या गोष्टींचा. तुम्हाला मग कशाला हिंडतो तुला जर एवढं कळालं तर, मला कळालं ते सांगण्याकरताच हिंडतोय खरंच, माझं काय कमी पडत नाही मला, म्हणजे माझ्या या वृत्तीमध्ये काही बदल होतोय असं काही समजू नका. बाल कोण कोणाकडे कोणत्या दृष्टीने पाहत असेल मला त्याच्याशी काय घेणं देत नाही. लोक म्हणतात बरेच लोक अशा लोकांचा दृष्टिकोन आहे, फार त्याला कीर्तनाचा छंद आहे, व्यसनच आहे कीर्तनाचा, ही उपाधी लावून घेतलेली आहे. कोणी काय म्हणू, कोणी काय म्हणू, मला त्याच्याशी काही वाटत नाही, मी माझ्या वृत्तीवर स्थिर आहे. मला काय घोषणा करायची नाही, माझं कौतुक सांगायचं नाही, पण मला हे कळालंय आणि म्हणून मी तुम्हाला सांगतोय, पण तुम्ही माझं म्हणणं ऐकलं पाहिजे आणि ऐकून त्याने महाराज या वृत्तीवर जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हळूहळू स्वतःच्या मनाला समजून सांगा मी शरीर नाही, हळूहळू स्वतःच्या मनाला समजून सांगा की मी त्याने हा सामान्य जीव नाही. हळूहळू स्वतःला समजून सांगा या शरीरापुरतं जे चैतन्य आहे तो आत्मा, मी तेवढाच मर्यादित नाही. हळूहळू स्वतःला समजून सांगा हा आत्मा त्याने शरीरापुरता नाही, व्यापक आहे, ब्रह्मरूप आहे, सर्वत्र गच्च भरलेला आहे. देश काल वस्तू भेदमावळला, आत्मा निर्वाळला, विश्वाकार जगदाकार, असं स्वतःला समजून सांगितलं पाहिजे, विचार केला पाहिजे. आणि विचार करता करता त्यांनी महाराज व्यापक व्हाल आणि एवढे व्यापक व्हाल कि बस फक्त तुम्हीच शिल्लक राहाल, तुमच्या अजून काहीच शिल्लक राहायचं. कधी आपण त्यांनी भजनी मालिका म्हणतो ना, वारकरी नित्याचे भजन त्यांनी म्हणतात, त्या भजनामध्ये एक त्यांनी दळण नावाचं प्रकरण आहे. दळण नाथ महाराजांचं दळण आहे. ते म्हणतात त्यांनी ब्रह्मा विष्णू दळी दळी येले शंकर असं काहीतरी प्रमाण आहे, दोन्ही तळ्या दळी येल्या, अख्खं दळून टाकलं. काय काय दळलं, अहो सप्त पाताळ दळून टाकले, सप्त स्वर्ग दळून टाकले, सारं सारं जग दळून टाकलं, मला काही शिल्लक ठेवलं, एकटेच त्यांनी शिल्लक राहिले. म्हणून त्यांनी दळलं पाहिजे, हे सगळं घालवलं पाहिजे आणि विचारानं एक झालं पाहिजे, एक स्थितीवर त्यांनी गेलं पाहिजे, ब्रह्मभावावर आरूढ झालं पाहिजे. थोडासा विचार करा ना, आपण जिथे बसलो ना आता सध्या, दोन बाय दोनची जागा आहे जिथं बसलात ती, आहे का नाही, कोणत्या ठिकाणी आहे, ही त्या गणपती चौक फुल्यावर आहे का नाही. हा गणपती चौक फुला कुठे आहे, कोणत्या हद्दीत आहे, विरोलीच्या हद्दीत आहे, बरोबर आहे की नाही. विरोली कोणत्या तालुक्यात आहे, पारनेर तालुक्यात आहे. पारनेर तालुका कोणत्या जिल्ह्यात आहे, नगर जिल्ह्यात आहे. नगर जिल्हा महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्र भारतात आहे. भारत आशिया खंडात आहे. आशिया खंड पृथ्वीवर आहे. पृथ्वी सूर्यमालिकेत आहे. सूर्यमालिका आकाशगंगेत आहे. आकाशगंगा एका ब्रह्मांडात आहे. एका ब्रह्मांडामध्ये अनंत आकाशगंगा असतात.
असं झालं ब्रह्मांड. असे अनंत ब्रह्मांड आहेत. किती व्याप्ती! ते अनंत ब्रह्मांडाच्या दृष्टीने पहा, तिथे जाऊन उभे राहा आणि मग तुमची 2x2 जागा शोधा. दिसेल का? अहो दिसणारच नाही. हे अस्तित्व फार छोटे केलेलं आहे. तुम्ही फार छोटे झालेले आहात. महाराज म्हणतात, अरे संकोचोनी कारे झालास हे लहान, का लहान झालास? मग काय कर, घे अपोषण ब्रह्मांडाचे, ब्रह्मांडाचं अपोषण घेऊन टाक. आचमन करणं आणि अपोषण घेण्याच्यात फरक आहे ना. जेवायला बसताना त्यांनी हातात पाणी घेऊन पितात, त्याला त्यांनी आचमन करणं म्हणतात. आणि जेवण झाल्यानंतर त्यांनी हातावर पाणी घेऊन पिणं, त्याला अपोषण म्हणतात. अपोषण लोक म्हणतात घ्या चूळ, आता चूळ नाही, त्याला अपोषण म्हणायचं. महाराज म्हणतात एवढा व्यापक हो की ब्रह्मांड गिळून टाक, घे अपोषण ब्रह्मांडाचे. आणि एवढा व्यापक होऊन त्यांनी महाराज एका दिव्य असणाऱ्या स्थितीवर आलो. त्या स्थितीवर आलू झालास की मग तुला कोणीच कोणत्या प्रकारचं विधान करणार नाही. एवढी व्यापक स्थिती होईल. कधी जन्माला यायचं काम राहणार नाही, कधी मरायचं काम राहणार नाही, संसार तुझ्या ठिकाणी शिल्लकच राहणार नाही. विचारानं मोठं झालं पाहिजे, विचारानं उंच झालं पाहिजे. आणि त्या स्थितीत गेल्यानंतर महाराज पुन्हा अभेद आणि भेद राखीला अंगी वाढावया जगी प्रेम सुख. पण प्रेम सुख प्राप्त करून घेण्याकरिता अभेद स्थितीत जाऊन भेदावर त्यांनी आलं पाहिजे. आणि भेदावर येऊन त्यांनी महाराज भगवंताचं भजन केलं पाहिजे, भगवंतावर प्रेम केलं पाहिजे. साधू संत या विचार, आपला वारकरी संप्रदाय फार मोठा विचाराचा आहे, याला अद्वैताची बैठक आहे. आणि एवढा विचार करून त्यांनी हे वारकरी संत त्यांनी मोठे झाले. अनुरेणू या थोकडाप्रमाणे आपण सर्वांनी ऐकलं आकाशा एवढा. आणि तो तुका त्यांनी म्हणतोय, देवा मी भक्त तू देवा ऐसे करे. कशाकरिता? प्रेम भाव. अद्वैत तो नाही माझे समाधान, गोड हे चरण तुझी सेवा. प्रेम भाव, त्या प्रेम भावाकरिता. आणि मग अशा स्थितीत गेल्यानंतर भगवान प्रेम देतो महाराज. त्याचे शब्द आहेत, तो म्हणतो यावरी ही पार्था जो माझ्या भजनी असता तया ते मी माथा मुकुट गरी. फक्त प्रेम देतो असं नाही, डोक्यावर घेऊन नाचतो. कोण? देव नाचतो. कोणाला? यावरी ही पार्था, ज्याला ब्रह्मभाव प्राप्त झालेला आहे. आणि असा ब्रह्मभाव प्राप्त करून सुद्धा जो त्यांनी प्रेमानं माझ्या छंदात नाचतोय, मी त्याला डोक्यावर घेऊन नाचतो. किती श्रेष्ठ भाव आहे. पण तो प्रेमभाव प्राप्त व्हावा की देवानं आपल्या छंदात विभोर व्हावं, तो प्रेमभाव प्राप्त व्हावा की देवाला आपला छंद लागावा, तो प्रेमभाव प्राप्त व्हावा की देवाला आपल्या वाचून करमू नये, अशी अवस्था निर्माण व्हावी. आपल्याला देवा वाचून करमत नाही हे म्हणणं स्वाभाविक आहे. महाराज करमूच नाही देवा वाचून आपल्याला, पण देवाला आपल्या वाचून करमू नये, देवाला आपली आठवण यावी, अशी अवस्था निर्माण झाली पाहिजे. कधी होईल? खरकट राहिल्याने होत नाही, निर्मळ व्हावं लागतंय. आतून बाहेरून निर्मळ व्हावं लागतं, विचारानं निर्मळ व्हावं लागतंय. आणि मग खऱ्या अर्थानं ते होईल. पण प्रेम भाव प्राप्त झाला, आणि आता हा श्रेष्ठ भाव प्राप्त झाला, असाच टिकून राहायला पाहिजे. काय करू? पण देवाला म्हणतात, देवा हे आता माझ्या भावा अंतराय नको देवा, याच्यात अंतर पडू देऊ नकोस. देव म्हणलं ठीक आहे, काय अंतर पडू देणार नाही, असाच टिकून ठेवीन. मग असा भाव तुमच्या अंतरंगात टिकून राहिल्यावर काय कराल? मग महाराज सांगायला लागले, आले भागाते, भागाला म्हणजे माझ्या कपाळाला, म्हणजे त्यांनी माझ्या वाट्याला आलेले जे कर्तव्य कर्म आहे ते करतो. आणि तुझे नाम उच्चारितो, आणि तुझं नाम त्यांनी सदैव उच्चारित राहतो. तू म्हणाल मग एवढ्या व्यापक स्थितीवर गेल्यानंतर कर्तव्य कर्म कशाला शिल्लक राहिलं? त्याला काय कर्तव्य कर्म शिल्लक राहिलं? तुम्ही आताच सांगितलं त्याला काही शिल्लकच राहिलं, त्याला वेद विधान करीत नाही, मग तो काय करणार आहे? पण तरी सुद्धा ज्ञानोबरांना काही दिव्य स्थिती प्राप्त झाली नव्हती का? म्हणजे काय कर्तव्य सोडून दिलं का? जगद्गुरु तुकोबऱ्यांना काय दिव्य स्थिती परमार्थाने प्राप्त झाली नाही का? म्हणजे काय कर्तव्य सोडून दिलं का? नाही. जे प्राप्त कर्तव्य त्यांनी तुम्हाला झालेलं आहे, म्हणून स्वधर्म त्याला आपण म्हणायचं. हे हा स्वधर्मे निधनम श्रेय परधर्म भयावह. स्वधर्म त्यांनी जो आपला तो त्यांनी पाळलाच पाहिजे, त्यानुसार त्यांनी वागलं पाहिजे. मी माझ्या त्यांनी कर्माला आलेलं जे त्यांनी कर्तव्य आहे ते निश्चित त्यांनी करीत राहतो. आणि ते करता करता मी तुझं स्मरण करतो. आणि ते स्मरण करतो म्हणजे काय करतो? अखंड तुझं नाम घेत राहतो. हे आले भागा ते करीतो, तुझे नाम उच्चारितो, अखंड तुझं नाम त्यांनी उच्चारित राहतो. म्हणून वेगळं काय करायची गरज नाही, वेगळा त्यांनी अट्टहास करण्याची गरज नाही. फक्त साधू संतांच्या संगतीत जा, आणि जाऊन त्यांनी महाराज या सगळ्या गोष्टी त्यांनी आत्मसात करा, याचा विचार करा. हे बघा, असं काही बोलायला लागलं ना की ज्यांना हे ब्रह्मन, हे व्यापकतान, हे स्वरूपन हे कळत नाही ना, त्या लोकांना वाटत काय करावं, आता काय करू, आता कुठे जाऊ,
कसा उठू मधून? बर जर जाता येईल ना, बर सांगितलं समजा ना नेमकं काय करायचं, असं होतं की नाही महाराज? माणसाला जखडल्यासारखं होत. पण जास्त जखडून पडू नका, जास्त त्रासात जाऊ नका. मला फक्त एवढंच तुमच्या समोर अट्टहासानं सांगायचंय, पोटतिडकीनं सांगायचंय. माझ्या शब्दांवर विचार करा, आणि तुम्हाला जरी समजत नसलं तरी उलगडून विचारा. सांगणारे आहेत महाराज, सांगणारे सांगते. उलगडून विचार करून त्यांनी प्रश्न विचारायचे. परमार्थामध्ये जोपर्यंत प्रश्न तयार होत नाही ना, तोपर्यंत माणूस परमार्थाचा अग्रेसर होऊ शकत नाही. चाललंय म्हणून चालले, बरेच लोक चालले. खरं सांगा बरं, किती बरे लोक साधू संतांच्या समोर जाऊन प्रश्न विचारतात. एखाद्याने विचारलं तरी म्हणतील महाराज ही शांती कोणच्या टायमाला करायची, हे कसं त्यांनी होईल. काय प्रश्न असतात, प्रपंचातले प्रश्न घेऊन जातात. एखादा येतो का महाराज की महाराज हे तो बाबा सांगत होतो, हे जीवदशा, हा जीवभाव कशाला म्हणतात, तो जीवभाव कसा असतो, जीवभाव सांगा तरी जरा उलगडून, काय असतो जीवभाव? कोणाला असा प्रश्न कधी पडतोय का, कधी विचारतोय का माणूस प्रश्न? कोणीच विचारित नाही. दोन लोकांना प्रश्न पडत नाही महाराज, ज्याला सगळं कळालं ना त्याला प्रश्न पडत नाही, आणि ज्याला काहीच नाही कळालं ना त्याला प्रश्न पडत नाही. प्रश्न कोणाला पडतो? ज्याला काही कळालं आणि काही नाही कळालं तो प्रश्न विचारतो. आणि उपदेश सुद्धा अशाच व्यक्तीला केला जातो. आमचे बाबा म्हणतात, उपदेश कोणाला, शहाण्या माणसाला का वेड्या माणसाला? त्यांचा प्रश्न आहे. मग त्यांनी सांगितलं एकाच शब्दामध्ये, ते म्हणले शहाण्याला उपदेश नाही आणि वेड्याला पण उपदेश नाही. मग जो शहाणा असून वेड्यासारखा करतो ना त्याला उपदेश, म्हणजे प्रश्न हा बरोबर आहे, शहाणे आहे पण शहाणे असून वेड्यासारखे करतात म्हणून त्यांना उपदेश. सरळ सरळ मुद्दा आहे. म्हणून त्यांनी आपण सारे शहाणेच आहोत, आपल्याला स्वतःच स्वतःच कळतं, पण आपला चष्मा प्रपंचाचा लागल्यामुळे आपण फक्त प्रपंचाचाच विचार करतो, त्याच्यातून मुक्त होण्याचा विचार करीत नाही. म्हणजे शहाणेच आहेत सगळे, पण शहाणे असून वेड्यासारखे करतात म्हणून साधू संत त्यांना उपदेश करतात. हा महत्वाचा विचार आहे, बाकी काही सांगायचं नाही. म्हणून त्याच्यातच राहा, फार लांब राहायची गरज नाही, म्हणून त्याच्यातच राहा. पण त्याच्यात राहून त्याच्यापासून वेगळे राहा. संसारात राहा, आले भागा ते करीतो, त्याच्यातच राहा. महाराज म्हणतात कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. भवश्रम निघून जाईल त्याच कामात राहा, ते करीत राहा. साधू संतांनी काम सोडले नाही, सावता महाराजांनी काम सोडलं नाही महाराज त्यांचं, गोरोबा काकांनी काम सोडलं नाही त्यांचं, चोखोबरांनी नरहरी सोनारांनी कोणीच त्यांची कामं सोडली नाहीत महाराज, त्यांची कामं करीत राहील. हे काम करता करता कामात राम त्यांनी केलं, अखंड भगवंताचं स्मरण अशा पद्धतीने केलं, अखंड भगवंताच्या चिंतनामध्ये राहिले, विचाराचा परमार्थ केला, विचारानं सोडून दिलं महाराज अंतकरणात. कोणत्या वेळेला सोडायची तयारी झाली, कोणत्या वेळेला सोडायची तयारी झाली? म्हणजे आता किती वाजले, 10:45, आणि अजून त्यांनी 10-15 मिनिटं आपलं कीर्तन चालणार आहे. थोडा असा विचार कर बरं मनामध्ये की आता 15 मिनिटांनंतर आपण सगळे मरणार आहोत. खरंच विचार कर, 100% बुवा म्हणतो म्हणल्यानंतर एखाद्या दिवस खरं असू शकतं, आपण मरणार आहोत अशी कल्पनाच करा मनामध्ये. समजा मरणार होत आपण, 15 मिनिटाच्या कालखंडात काय काय करू असं होईल ना, परफेक्ट आपलं कळलं एवढ्या टायमात मी आता मरणार, काय 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 कोणा कोणाला फोन करणार, कुठं कुठं ठेवलं म्हणून सांगणार, पावत्या कुठे ठेवल्या, कोणत्या बँकेत ठेवल्या, कुठं नेमकं नेमकं कुठं पुरून ठेवलंय, कोणा कोणाला दिलंय, बरं कोणाकोणाची निरोप सांगाल, 15 मिनिटात काय काय सांगाल, ठक्कीचं सांगाल का ठक्क्याचं, याला जीव लाव म्हणा. हो ते मेल्यावर सुद्धा कावळे त्रास देतात, म्हणजे कावळा शिवतच नाही, म्हणे का मग त्याचा जीव अडकला त्याच्यामध्ये. एवढा जर जीव अडकतो तर माणसं मोकळे कधी होतील, मेल्यावर त्रास. कालच मला फोन आला होता, म्हणे महाराज त्यांनी आमच्या अमुक अमुक त्यांनी वारलं, त्याच्या महिन्याच्या दिवशी कावळा येतो माझ्या डोक्यावर फडफड करतो, महिन्याच्या दिवशी तो बरोबर त्याच तारखेने तो म्हणजे डोके फडफड फडफड करतो. म्हणलं त्यांचं काहीतरी अडकलं मग. अरे मेल्यावर सुद्धा सुटत नाही, जिवंतपणे सोडलं पाहिजे. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, सोडणार कोणच्या टायमाला, कोणच्या तारखेला सोडणार आहात? फार ब्रह्मज्ञान ऐकण्यापेक्षा हे ऐक ना प्रॅक्टिकली. आणि जर सुटलंच नसेल अजून मनामधून, आणि टाइम आहे, लोकांना वाटतं लोक मरतील पण मी नाही मरायचं. आखा कोरोना गेला काय, आपण सारे जिवंत आहोत महाराज, प्रत्येकाच्या मनात भाव होता मरतील लोक तिकडे, आपल्याला नाही काय व्हायचं, मला तसंच वाटत होत आपलं काय व्हायचं. खरंच बस कोणी सगळं जग त्याने मिळालं, मला काय व्हायचं, प्रत्येकाच्या मनात भाव आहे मला काय होणार.
जर कीर्तन ऐकतात ना लोक, लोकांच्या डोक्यात हाच प्रकार असतो महाराज, कीर्तन चाललं ना ते लोकांकरता चाललं, आपल्याकरता नाही बघा, आपल्याकरता काहीच नाही, म्हणून ते लोकांना कीर्तन पचत नाही. पण ज्या दिवशी ऐकणाऱ्या लोकांना असं वाटेल ना हे लोकांकरता नाही फक्त माझ्याकरताच बुवा सांगतोय, त्या दिवशी तो जागा होईल आणि तो म्हणेल मी देह नाही, तो म्हणेल मी जीव नाही, तो म्हणेल मी फक्त आत्मा नाही, तो म्हणेल मी त्यांनी व्यापक असणारा ब्रह्म आहे आणि तेवढं त्यांनी थांबणार नाही, तो म्हणेल बस याच्या पलीकडे मला प्रेम भाव प्राप्त करून घ्यायचा, तो विचार करेल कीर्तन ज्याला वाटेल ना माझ्याकरता चाललंय तो, ज्याच्या मनात विचार आहे बाकीच्यांकरता चाललं लोक ऐकतात ते आपलं काय करायचं, बस झटका झुटकी करून घरी, सरळ सरळ मुद्दा आहे महाराज, असे झटकून झटकूनच आपण इथपर्यंत आलो, तुम्हाला 70 महाराजच पाहिजे ठोकून काढायला, महत्वाचा मुद्दा महाराज त्यानेच करावा फक्त, दुसऱ्याला जमत नाही महाराज, ते शास्त्रीय आता हे पण शास्त्रीय पण मवळ शास्त्रीय ते गंभीर शास्त्रीय, अगदी काही त्यांनी तुम्ही काही करा ते काही कोणाला म्हणायचे नाही महाराज, त्यांच्या पुढे त्यांनी काही जरी तुम्ही केलं तरी शांत महाराज, ते कधी तोंड टाकायचे नाहीत, कोणावर बोलायचे नाही, पण ते शास्त्री म्हणजे ढाल तलवार घेऊनच आहेत, त्यांच्याकडून शिकलोय मी थोडं थोडा असं द्या, मला काय ढाल तलवार घेऊन काही करायचं नाही, वस्तुस्थिती एवढीच सांगायची मला फक्त की या कीर्तनांमधून या सप्ताहांमधून काहीतरी पदरात पाडून घेतलं पाहिजे आणि त्या बुवाच्या बोलण्यावर विचार केला पाहिजे आणि विचार करून त्याचे सगळे शब्द आपल्या जीवनाबरोबर जोडले पाहिजे आणि जोडून त्या पद्धतीने वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे तर सप्ताह सफल होतील, नाही तर कशाला यांना खर्च करायला लावता एवढा, याला काय कमी खर्च लागतो, हे मंडप लावायचे नि सिस्टीम आणायचे हे बुवा लोक आणायचे हे सगळे त्यांनी सास धास त्यांनी गोळा करायचा पंक्ती घालायच्या कशा करायचा, हे मोकर खर्च कशा करता करायचा, याच्यातून जर पदरातच काही पडलं नाही, 3/3 झाले आता, 3/3 म्हणजे 33 एवढ्या वर्षापासून चाललं, ब्रह्मभाव प्राप्त व्हायला नको, व्हायला पाहिजे की नाही व्हायला पाहिजे, आणि मग हे ब्रह्मभाव प्राप्त न करता जर त्यांनी 50 सत्य झाले 100 झाले सुवर्ण महोत्सव झाला काय उपयोग आहे त्याचा, काय त्यांनी पदरात पडणार आहे, महत्वाचा विचार हाच आहे, म्हणून त्यांनी हे प्राप्त करून घेण्याकरिता अट्टहास करावा, हे प्राप्त करून घेण्याकरिता सायास करावेत, हे प्राप्त करून घेण्याकरिता प्रयत्न करावेत आणि प्रयत्नाने ते प्राप्त होईल, आणि मग त्यांनी जे उरलेलं जीवन आहे त्या उरलेल्या जीवनामध्ये जिथं आहात ज्या कुळात गोत्रात घरात परिवारात तिथंच राहा आणि फक्त भगवंताचं स्मरण करत राहा, त्याचं नाव घेत राहा, कल्याण होईल, त्याच्यात हित आहे खऱ्या अर्थाने, म्हणून तुकोबारामध्ये आले भागात ते करीतो, तुझे नाम उच्चारित, तुझं नाम उच्चारित त्यांनी माझ्या स्थानावर स्थिर आहे, फक्त मला वाटतं की हे सगळंचे सगळं मनावर अवलंबून आहे, हे मन जर ढळालं कुठं वाऱ्याच्या सोयीनं तर मग काय करायचं, हे प्राप्त केव्हा होतं, जेव्हा मनाची कृपा होते तेव्हा, महाराज म्हणतात मनु राजा एक देहपुरी असे नांद तू त्याशी दोघिणारी, संकल्प विकल्पात्मक वृत्ती म्हणजे मन आहे ना महाराज त्याशी दोघिणारी, पुत्र पौत्र सहोदर भारी त्याने कृपा केली आम्हावरी का, त्या मनानं आमच्यावर कृपा केली, मनवणे आलो या देशा नाहीतरी होतो हिंडत दिशा, म्हणून त्यांनी आतापर्यंत भटकतच होतो, मनानं कृपा केली म्हणून तुम्ही कीर्तनाला आलात, काही आले असतील बळजबरीनं, चला बळजबरीनं बोटावर मोजण्यासारखे असतील, काही मनानं आले, मनानं त्यांनी परमार्थ करावा असं वाटलं पाहिजे, म्हणून मन परमार्थात स्थिर झालं पाहिजे, मन परमार्थात दृढ झालं पाहिजे, मन परमार्थामध्ये टेकलं पाहिजे, महत्वाची गोष्ट कुठे टेकत नाही म्हणा असते, मन मोठं हुशार आहे, माशी असते ना माशी गुलाबजामवर बसते, लाडूवर बसते, जिलेबीवर बसते, सगळीकडे बसते, सगळ्या ठिकाणी बसते, पण विस्तवावर कधी बसते का नाही बसते, तिला माहिती याच्यावर बसलं का आपलं तसंच होईल, आपला विस्तव झाल्याशिवाय राहत नाही, जसं मन आहे मला सगळ्या ठिकाणी बसत परमार्थात लवकर बसत नाही का, त्याला माहिती आहे मनाला, यांच्या नादी लागलं का ब्रह्म भावच आहे बाकी काहीच नाही, याच्या नादी लागलं लागलं की मग संसार सुटलाच म्हणायचा, आता एवढा गोड संसार कसा सोडायचा, ती एवढी मान देते, पोरं आरती वावळतात अजिबात नाही, कोणत्याच प्रकारचा त्रास नाही, तुम्ही विचार म्हातारे माणसांना खरंच ऐकता खरंच ना माझा विचार तुम्ही, असं नाही सांगायचं आमटे आहेत फार, असं नाही सांगायचं, एखादं म्हणाल त्यांनी बोलता बोलता फारच बरं घालतो लोकांना भामटे फेमटे म्हण, भामटे नको म्हणून मग काय म्हणा, भामटेच आहेत महाराज आख्य, खरं सांगतो मी तुम्हाला, हे गोडी गोडीत घातल्यावर सांगतात असे नाही सांगत, ऐकतात या तात्या म्हणजे तात्या होता, चुलते पुतणे होते दोघ जण, दोघ जण चुलते पुतणे होते, चोर होते मला चोर, 11-10 कमी असताना चोरी करायला गेले, चोरी करायला गेल्यानंतर त्यांनी महाराज भरपूर चोरलं,
घरच गाठलं त्यांनी, घरात घुसले गेले की चोरी केली आणि चोरी केल्याबरोबर त्यांनी सगळं गबाळ त्यांनी घेतलं. आता दोघही बघत होते. तात्या म्हणजे चुलता, तो जरा जास्त वयाचा, पुतण्या म्हणजे कमी वयाचा. दोघांमध्ये त्यांनी ठरलं, चोरी केली, चांदीचे काही दागिने होते, सोन्याचे काही दागिने होते, सोनं चांदी त्यांनी भरपूर होत. आणि तो चुलता मोठा होता, त्याने तिकडे थोडं बांधलं गेलं की बरोबर गेला. आता वाटणं करायचे ना, पण हुशार चुलता, त्यानं बरोबर सोन्या सोन्याचे दागिने घेतले की खिशात इकडून घाल इकडून घाल, आघाटणी मारून ठेवले, थोडे घर ठेवले सोन्याचे आणि चांदीचे जास्त ठेवले. आणि वाटण्या करायच्या जंगलात जाऊन दोघांनी मिळवले. आणि वाटण्या करायच्या टायमाला सारे चांदीचे दागिने दिसायला लागले. पुतण्या म्हणला, का होता त्या, अरे सोन्याचे जास्त होते, ह्याच्यातले कुठे गेले सगळे? तो पुतण्या म्हणला, तो तात्या म्हणला, हे बघ मी खोटं बोलायचं नाही, हा जेवढे आहेत तेवढेच आहेत, हा तुम्हाला मला पटत नाही म्हणा, मी पाहिले माझ्या डोळ्याने फार सोन्याचे दागिने होते, हा तोड्याचं नाही एवढेच होते, आणि चांदीचे दागिने जास्त दिसत होते. आता काय करायचं? सरळ सरळ बोलते, आता काय करायचं? मग विचार केला दोघांनी, बघ ते पुतण्याने विचार केला, म्हणले बघ ज्या म्हातारीचे दागिने चोरलेत की नाही तिला विचारायला चल, हा चल म्हणे तिच्या, कोणकोणचे दागिने होते ती सांगे तिच्या तोंडाने, म्हणले भांडण करण्यापेक्षा चल म्हणे. आता जायचं कसं? चोरी करायला गेले त्या टायमाला तोंडाला काळं फासलं होतं, कपडे येडे वाकडे घातले होते इदरे, आणि मग असं त्यांनी गेले चोरी करण्याकरिता, आणि चोरी केली त्या टायमाला म्हातारी माया होती, तिला काय चष्मा होता का काय होता, घेतलं चोरून सगळे दागिने. आता दुसऱ्या दिवशी सगळ्या गावात बाबाटा झाला, चोर आले, चोरी झाली, म्हातारी फडान बोंब मारायला लागले, दरवाजातच बसली होती, जे येईन ते विचारायचं काय झालं, चोरी झाली, काय झालं, चोरी काय केलं, सरच गेलं, तिने त्यांनी सांगायचं. मग हे दोघ जण त्यांनी मला फ्रेश होऊन आले, साबण फिबण लावून आंघोळ पांघोळ करून टकाटक चुलते पुतणे दोघ जण आले. पण आल्यानंतर त्यांनी मग ती माता रडतच होते, आणि बसली तिच्या जवळ जाऊन, म्हणजे काय पाहिजे म्हणून फार तहान लागली, थोडं पाणी देतात प्यायला. मग तिने पाणी आणून दिलं, पाणी आणल्यानंतर मग बसले, थोडं इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू केल्या, आणि हळूच बोलायला सुरुवात केली, आजी बरी आहे की नाही, म्हणे बरी आहे, गुडघे बिडघे दुखत असते नाही का, दुखतेत भाऊ, आता काय करतो, जरा सुकल्यासारखीच दिसते, म्हणे काय झालं, चोरी झाली म्हणले, कशी चोरी झाली, ते सगळे दागिने नेले म्हणे, कोण कोण होतं, दोघ जण होते म्हणले, हेच होते ते, दोघ जण होते, काय काय नेलं ते, ती म्हणली नथ होती पाच तोळ्याची सोन्याची नेली म्हणले, हात चुलत्याकडे पाहायचा, ऐकतात या, ती म्हणले माझ्या कानात होती डुलं सोन्याचीच होती, ते पण नेले, ते म्हणायचं ऐकतात या, माझ्या गळ्यातला हार होता सोन्याचा तो पण नेला, म्हणे ऐकतात या, बघा आता हे तात्याला समजून सांगायचं काम आहे, ऐकतात या, ऐकतात या, ऐकतात या, कधी तात्या सांगा, तात्या ऐकायला म्हातारी बोलायला लागली ना महाराज, कधी गोडी गोडी येत, गोडी गोडी येत, गोडी गोडीत घेतल्यानंतर, तसे तुम्ही बघा हे सगळे, मुलगा फार प्रेम देतो असं त्यांनी जर बाजारात सांगत असला, सुनबाई फार चांगल्या हे लोकांसमोर सांगत असला, घरातले लोक फार चांगले सगळे मला फार जीव लावतात, हे जरी म्हातारा लोकांसमोर सांगत असलं, हळूच जायचं आणि जरा त्याच्या पोटात घुसायचं, आणि पोटात घुसून विचारपूस करायला सुरुवात करायची, मग ते सांगायला सुरुवात करेल, आणि मग म्हणायचं ऐकतात या, या साहेब चहात पाणी घालून देतय, जेवण टायमाला देत नाही, म्हातारीच म्हणताय, तेरडीच म्हणताय, डंगरीच म्हणताय, ऐकतात या, असंच आहे महाराज बाजारात, सांगत नाही भामटे कोणासमोर, तुम्हाला लक्षात येतं मी काय म्हणतो ते, असं आहे म्हणून संसारामध्ये त्यांनी अडकू नये, म्हणून त्यांनी मन फिरत असत, मन जर स्थिर झालं नाही या वृत्तीवर, सगळ्या ठिकाणी फिरणार मन आहे, सगळ्या ठिकाणी बसत, फक्त परमार्थाच्या ठिकाणी दृढ होत नाही, पण ते परमार्थाच्या ठिकाणी दृढ झालं पाहिजे, ते जर त्यांनी फिसकटलं तर फार वाईट आहे. मनाचं लक्षण सांगताना साधू संत लक्षण सांगतात, मन फार वाईट आहे. सुभाषितकार म्हणतो, दहा चंचल आहेत त्याच्यामध्ये एक नंबर मनाचा लागतो. हे मनो मधुकरो मेघो मानिनी मदनो मरुत मा मदो मरकटो मत्स्यो मकारा दश चंचला. दहा चंचल आहेत, त्या दहा चंचलामध्ये एक नंबरचं चंचल जर कोणतं असेल तर मन आहे. मन फार चंचल आहे, बहु चंचल चपळ जाता येता न लगे वेळ, असं असणार हे मन आहे, फार चंचल आहे, फार चपळ आहे महाराज. म्हणून त्यांनी महाराज याला आकळणं तेवढं सोपं नाही. एक सुभाषितकार म्हणतो, तो म्हणतो चंचल हे मन नाही, ते तर गीतेतला श्लोक आहे,
म्हणजे दशवृश्चिक दंशनम तन्मध्ये भूत संचारो आद्वा तद्वा भविष्यसि. काय सुरुवात आहे त्याची? म्हणून त्यांनी महाराज एवढं चंचल मन आहे कि ते त्यांनी कधी स्थिर राहत नाही, एका जागेवर न थांबणे हा मनाचा स्वभाव आहे. पण असं असणार हे मन आकळणं त्यांनी कठीण आहे, ते सोपं नाही. पण ते जर आकळायचं असेल तर काय केलं पाहिजे? त्याला दृढ बांधून ठेवलं पाहिजे. आणि ते कुठं बांधलं पाहिजे? भगवंताच्या नामाच्या ठिकाणी, भगवंताच्या प्रेमाच्या ठिकाणी. म्हणून त्यांनी भगवंताच्या चिंतनाच्या ठिकाणी मनाला लावून ठेवलं पाहिजे, मनाला काम दिलं पाहिजे. जर मनाला काम द्याल तर मन त्यांनी आकळलं जाईल, नाहीतर नाही. एकटं मन माणसाला खायला उठतं, महत्वाची गोष्ट आहे. एका माणसाला भूत प्रसन्न झालं, भूतच प्रसन्न झालं. म्हणजे भक्त माग तुला काय मागायचं? ते म्हणलं त्यांनी तू द्यायला तयार आहे? म्हणजे द्यायला तयार आहे. मग अमुक दे. ते म्हणलं हे बघ, पण तू जर मागणार असशील ना, एक माझी गट आहे भूत म्हणलं. आता रातच्या पारी भूताचं सांगायचं म्हणलं भीती वाटते, नाही का? असू द्या, पण सांगतो एवढं तर नको सांगू. 11 वाजले आता सांगू का? सांगू का? भूत प्रसन्न झालं. आणि मग ते भूत त्यांनी म्हणायला लागलं, माझा स्वभाव असा आहे, जर मला काम सांगितलं तर बरं, जर नाही काम सांगितलं तर मालकाला खाऊन टाकत असतो मी. आता काय करायचं? मग काय करावा असा प्रश्न पडला. भूत तर प्रसन्न झालं, मग सुकून बसला. मित्र म्हणला त्यांनी काय झालं? म्हणला भूत प्रसन्न झालं. आणि भूत त्यांनी म्हणतंय की काम सांगणं तर खाऊन टाके. आता काय काय काम सांग? मोठी त्यांनी जमीन होती म्हणजे याची लेवल केली, लेवल परत आलं. म्हणजे त्याच्यात प्रत्येक खोंडीमध्ये त्यांनी विहिरी पाडून विहिरी पाडल्या, परत आलं. पाईपलाईन कर म्हणलं, पाईपलाईन केली, परत आलं. घर बांधून दे, घर बांधलं की परत आलं. आता काय करायचं? मित्र म्हणला चिंता करू नको, त्याला म्हणून एक मल्ल खांब आण. आणि दारात रोव आणलं त्यांनी मल्ल खांब भूतानी आणि रवला. म्हणे आता काय काम आहे? म्हणे काहीच नाही, पुढचं काम सुचेपर्यंत वर जायचं खाली यायचं, एवढंच काम कर. वर जायचं खाली यायचं, वर जायचं खाली यायचं. आता काय भूत खाईल का महाराज? खाणार नाही. मन हे भूत आहे, या मनरूपी भूताला सांगून ठेवावं, भगवंताचं अखंड चिंतन कर. प्रत्येक श्वासाश्वासात भगवंताचं चिंतन कर. वर जायचं खाली यायचं, वर जायचं खाली यायचं. प्रत्येक श्वासात भगवंताचं नाम त्यांनी जपायचं. आणि एवढं जर करता आलं तर मन त्यांनी आकळलं जाईल, हा महत्वाचा विचार आहे. हे त्यांनी कोण करू शकतं? तर परमात्मा करू शकतो. म्हणून भगवंताला विनंती करतात, देवा माझं जे मन आहे हे दृढ तुझ्या चरणांच्या जवळ स्थिर अशा पद्धतीने ठेव. महाराज वर्णन करू सांगतात, लवकर येथे राखावे बांधून. माझं मन दृढ त्यांनी या स्थानावर म्हणजे तुझ्या भावनेच्या ठिकाणी दृढ करून ठेव, बांधून टाक म्हणतात. म्हणजे त्यांनी मला दुसरा त्यांनी मार्ग पाहायला मिळणार नाही, पण मला तुझ्या प्रेमाची वाट सापडलेली आहे. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, त्यासाठी तुम्ही परमार्थ करण्याकरिता इथपर्यंत आलेले आहात. तुम्हाला मनापासून परमार्थ करावा असं वाटतोय. बऱ्याच वेळेला संगती जर बिघडली तर संगत बिघडल्यानंतर चांगले चांगले लोक बिघडतात, खरंच बिघडतात. चांगले चांगले बिघडलेले पाहिले महाराज, मी माझ्या डोळ्याने पाहिले, फार चांगले होते पण संगतीने बिघडले. पण काय होईल? माणसाच्या जीवनात कधी परिवर्तन होईल? आणि प्राप्त झालेला चांगला मार्ग हातातून निघून जायला सांगता येत नाही. म्हणून त्यांनी हा प्रेमाचा मार्ग जीवनामध्ये प्राप्त झाला, भगवंताच्या प्रेमाचा मार्ग. तो मार्ग असाच टिकून राहावा. आणि या मार्गामध्ये, या वाटेमध्ये कोणत्या प्रकारचे फाटे फुटू नये असं जर वाटत असलं तर भगवंताच्या समोर विनंती केली पाहिजे. पण तू कोबर आहे, भगवंताच्या समोर विनंती करतात, देवा तुका म्हणे वाटे नको फुटू देऊ फाटे. आता या वाटेत त्यांनी फाटा मला फुटू देऊ नकोस. अभंगाचं शेवट, तुका म्हणे वाटे, 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 तुका म्हणे वाटे. नको फुटो देऊ फाटे. ही जी वाट मला सापडलेली आहे याच्यात आता कोणत्या प्रकारचे फाटे फुटू देऊ नकोस. मला त्यांनी धोपट याच मार्गाने तुझ्या प्रेमामध्ये चिंब करून ठेव आणि तुझ्या स्वरूपामध्ये एकरूप करून टाक. हा त्यातला दिव्य असणारा भाव आहे. म्हणून असा भाव अंतकरणात निर्माण व्हावा आणि तो भगवंताच्या कृपेने टिकावा. म्हणून भगवंताकडे विनंती केली पाहिजे. तुकोबर अशा पद्धतीने भाव अंतकरणात जागृत झाल्यानंतर भगवंताकडे विनंती करतात की माझा भाव टिकून ठेव. म्हणून आपण सुद्धा जर परमार्थाच्या थोड्याशा भावनेवर आरूढ असलो तर आपण भगवंताला म्हणावं, देवा मी परमार्थ मार्गात आलेलो आहे, आता मला या मार्गातून दुसरीकडे जाऊ देऊ नकोस. चुकून सुद्धा त्यांनी फाटा फुटून देऊ नकोस. म्हणून त्यांनी दृढ याच्यामध्ये राहा. लोक कशा नाही जातात महाराज बाजूला?
कोरोना आला डॉक्टर म्हणले माळ काढावी लागेल, गेला ना फाटा फुटला पार गेले. तुम्हाला हे सांगायचं नाही का त्या कीर्तनात फार झालं महाराज, प्रत्यक्ष पाहायला मिळालं. फाटा फुटला का नाही? फुटला ना महाराज. काही लोक असे पण भेटले महाराज, ते म्हणले डॉक्टर मला म्हणला माळ काढावा लागेल. ते म्हणले मी डॉक्टरला म्हणलो म्हणजे त्यांनी आता जर नाही मेलो तर परत मरायचोच नाही का? मग डॉक्टर म्हणलं मरशील, मग तेव्हा मरायचं का ना आता मरायचं काय? मरायचं तर आहेच ना, मरतो म्हणले आता, पण तुझं म्हणणं ऐकणार नाही. फाटा फुटू दिला नाही महाराज. महत्वाची गोष्ट आहे, कशानं फाटा फुटेल सांगता येत नाही, कशानं परमार्थाच्या मार्गातून बाजूला आपण जाऊ सांगता येत नाही, पण देवाच्या पायाला घट्ट धरावं आणि देवाला म्हणाव देवा तुझ्या प्राप्तीची वाट सापडलेली आहे, आता फाटा फुटू देऊ नकोस. पण ही विनंती तू कोबरा त्याने करतात, माझ्याकडे बोलण्यासारखं बरंच आहे, मी फार बडबड करू शकतो. निर्धारित वेळ संपून त्यांनी 5 मिनिटं वर झाले आणि 9 ते 11 कीर्तन असल्यामुळे त्यांनी आता फार तुमचा जीव खाणं चांगलं नाही, पण आता थांबणंच योग्य आहे. म्हणून त्यांनी महाराज अशा पद्धतीने या दृढ भावनेवर कोण कोण आरूढ आहेत आणि कोणकोणत्या स्थितीमध्ये त्यांनी एक रूप झालेलं आहे, असे महापुरुष त्यांनी कोण असतील तर ज्ञानोबर आहेत, तुकोबर आहेत. मोठ्या प्रेमानं त्यांचं चिंतन करून थांबूया. ज्ञानेश्वर ज्ञानराज मारुती ज्ञानराज मारुती ज्ञानराज मारुती ज्ञानराज मारुती.